नाईंच्या घोषणांमध्ये बाळासाहेबांच्या नावाने मरते, नाईंच्या घोषणांमध्ये डीके साहेबांच्या नावाने मरते, हे शिवसेनेचे असून फक्त आणि फक्त मोदींच्या नावाने मत मागतात. यांनी कुठल्या देशाच्यासाठी हे युती तोडली? यांनी स्वतःला खुर्ची नाही भेटली म्हणून युती तोडली. टोल बंदाला आंदोलन करणारे आणि टोल माफी देणारे दोघेही इकडे आहेत. का टोल माफी दिलेली नाही? महानगरपालिकेचा आणि खासदाराचा काय संबंध असतो? काय संबंध असतो? रेल्वेमध्ये फक्त सरकते जिने जे प्लॅटफॉर्मवर लावले त्याच्या व्यतिरिक्त काम काय त्यांचं आम्हाला स्वतः ठाणेकर म्हणून माहिती नाही. यांनी एवढ्या वर्षात जो मलिदा खाल्ला ना आणि जी टक्केवारी खाल्ली त्याच्यामुळे ठाण्याचं धरण नाही झालं. मी विशाल परदेशी, गोंगाट जोरात आहे आणि हा जोरदार गोंगाट जो आहे तो इलेक्शनच्या या सगळ्या प्रचारामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात देखील ऐकू येतोय. म्हणजे एवढ्या सगळ्या कडकडीत रिक्षाच्या हॉर्न ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल मी आलेलो आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर. इथूनच मंडळी लोकल जे आहेत त्या सेंट्रल लाईनवरनं कल्याणच्या दिशेने बदलापूर पर्यंत धावतात, बदलापूर पासून पुढे सीएसटी पर्यंत धावतात, त्याचबरोबर मेल एक्सप्रेस. मंडळी ठाणे, ठाण्याची लढत खूप जोरदार आहे. कार्यकर्ता धनुष्यबाणाचा असं म्हणत महायुतीकडनं आहेत नरेश म्हस्के, म्हणजे शेवटच्या क्षणिका होईना त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडनं पुन्हा एकदा मशाल हाती घेऊन विद्यमान खासदार महाविकास आघाडीकडनं राजन विचारे. चला लोकांशी आपण बोलूयात, लोकांना नेमकं काय वाटतंय, काय त्यांचं मूड आहे ते आपण जाणून घेऊयात. काका कुठले? मुंबईचे. ठाण्यात काय काम काढलात? हो. कुठं? नवपाड्याला आले. जाऊन काय चाललंय सध्या? ठीक आहे. काय मूड सध्या? मूड काय नाही, बस रोजच्या सारखाच आहे. ऊन भरपूर आहे. ऊन भरपूर आहे. उन्हात काय मूड लागणार आहे माणसाचा? एकदम धामाघूम व्हायचं माणसाने काय सुचत नाही. तर काय इलेक्शनचा काय मूड आहे सध्या? इलेक्शनचा आता तर काय एवढे हवा नाही, उन्हामुळे सगळे घरी आहे. संध्याकाळी जरा प्रचाराला बाहेर पडत. काय काय वाटतं सध्या? केंद्रात कोण, राज्यात कोण, काय अंदाज? असं काय एवढं सांगते आहेत. तुम्ही कुठल्या मतदार संघात राहता? आम्ही दिवा. दिव्याच्या. दिव्याचे? कल्याण. 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 श्रीकांत शिंदे. कल्याण लोकसभा मतदारसंघ. तिथं काय अंदाज? श्रीकांत शिंदे आहेत, वैशाली दरेकर आहेत. आजकाल काय माहितीये ना, पहिल्यासारखे लोक स्वतःहून निघत नाहीत, माल द्या तर निघतात. नक्की काय कळत नाही. सांगितलं कानात काय माल दिलं तर लोक बाहेर निघतात. असं झालं. बोला काय म्हणतात, काय नाव आपलं? सिद्धार्थ पवार. सिद्धार्थ भाऊ नमस्कार. चमत्कार. नमस्कार. काय कोण चमत्कार करते? ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान येतं का? कुठलं येतं तुमचं? हा ठाणे मतदारसंघाचं येतं. येतं इथलंच येतं ना मतदान तुमचं? राहिला कुठं मग? राहिला दिव्याला. दिव्याला का? दिव्याचं काय बाबा अवघडच आहे ते सगळं. म्हणजे मग काय तिथून इथपर्यंत यायचं सगळा मोठा म्हणजे अचाट प्रवास असतो तो. हो. द्राविडी प्राणायाम, रोजची योगासनं वेगळी होतात. तिथं काय वाटतं? नरेश म्हस्के आहेत, राजन विचारे, काय अंदाज तुमचा? नाही सांगू शकत नाही. कसून असेल का? होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. काटेकी टक्कर. काटेकी टक्कर आहे. तरी आता शिवसेनाच वाटते जरा थोडस. शिवसेना धनुष्यबाण की मशाल सांगू शकत नाही का असं? कारण सगळेच लोक उद्धव ठाकरेचे पण तेवढेच लोक सगळे आपलेच आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सगळे आपलेच. सगळे आपले. सगळे आपलेच आहेत भाऊ. त्यामुळे सगळं मोठं धर्मसंकट आहे. काय बोलायचं की नाही बोलायचं? हा का बोला बोला. अरे काय तर हा या जिंदगी मेहनतीत गेली. बहुत मेहनत किया. मेहनत का कुछ फल मिला की नहीं? मिला. मिला ना? क्या करते हो? सब बाल बच्चे को दे दिया. हाँ ना, सब बाल बच्चे को दे दिया. आपने खुद के लिए कुछ नहीं रखा? क्या करने का, अभी वाइफ मर गया, बच्चों लोग खाना देते हैं और क्या. काय करता? काय नौकरी करता? काय करता? सिक्युरिटी काम करता. अच्छा. ओके. काय आता ठाण्याचा मूड काय सध्या इलेक्शनचा? डालेगा जिसको मर्जी आहे डाल देने का. डाल देने का. वोटिंग तो करोगे? हा वोटिंग तर करेगा. काय लोक काय चर्चा करतात? धनुष्यबाण की मशाल कोण देने दे नहीं देने दे, आपण अपना मेहनत का खाता है. बस बस बस. कोई भी चुटकी आओ, मैं मेरे मेहनत के खाता है. अरे ओ कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे? किधर निकले ये? हाँ डिलिव्हरी देने. हाँ डिलिव्हरी देने. किधर रहते हो? दिवा.
दिवा आणि सब लोक दिवासही आते काय आहे 70% लोक म्हणे दिव्यावर येतात. दिवा स्टेशन बरं का, ते फार सुधार करणं फार आवश्यक आहे दिवा स्टेशनचं. काय सध्या मूड काय, कोण निवडून येईल इथं ठाण्यामध्ये, कोण जितके आहे का नरेश मस्ते की राजन मित्र? मेरे को टाइम ही नाही मिळत आहे, टाइम ही नाही मिळत आहे, काम करत राहायचं ते म्हणतात. चला पुढे जाऊ, हा लोकांशी बोलू, अधिक बोलूया. चला लोक बोलतात बोलतात आणि व्यक्त देखील होतात. चला इथं येऊया. कहा के हो? बिहार का. बिहार से आए हो? जी सर. क्या लगता है? अच्छा लगता है. अच्छा लगता है? क्या अच्छा लगता है? अपना ये स्टेशन बजा थाना में. गर्मी अच्छा लगता है, स्टेशन का भीड़ अच्छा लगता है. जी सर. लोकल का भीड़ में गए हो? हाँ यार गए हैं. गए हैं. गए कहाँ से कहाँ तक गए? अभी अपना लोअर परे जाने का है. लोअर परे? तो कितने साल से मुंबई में रह रहे हो? 5 साल से रह रहे हैं. 5 साल से. लोकल का भीड़ कम ही नहीं होता है, क्या करना चाहिए? क्या करना चाहिए मान लीजिए कि ड्यूटी के समय भी रहता है. ड्यूटी के समय भी रहता है तो क्या करे? क्या करे, अपना समय कौन सा लोकल पकड़े जाएंगे? रेल मंत्रालय को बताना चाहिए. जी सर. कौन बताएगा? हम लोग आप अपील करेंगे तो जाएगा उधर. यहाँ के सांसद बताएंगे? जी. कौन सांसद चुन के आएंगे यहाँ थाना में? राजन विचारे. हाँ राजन विचारे. राजन विचारे है यहाँ के. नरेश मस्के है यहाँ के. हाँ तो वही करेंगे ना. यानी आप तो जानते हो ना, अभी शिवसेना अलग अलग दो गुट हो गए उसके बीच. हाँ सर. तो धनुष्यबाण है, मशाल है, क्या होगा? धनुष से जो होगा, जो अच्छा है वो इनका लेगा. आप वोट करते हैं यहाँ पे? हमारे तो अलग अदर है, लेकिन यहाँ से जो है उसका सेंट्रल में कौन आएगा? कमल खिलेगा, क्या होगा? अभी तो फिलहाल में कमल का है. कमल का है, जोरों से है. जी हाँ, जोरदार. हाँ दादा नमस्कार. नमस्कार सर, तुमचा शो मी पाहतो. वा वा, एकदम प्रति एकदम उत्तम सर. तुम्ही मूड महाराष्ट्राचा शो बघतो? तुम्ही एकदम बघतो सर. वा वा वा, नेहमीच बघतो मी. संबंध महाराष्ट्र तुमचा दादा, एनर्जी मी कुणाकडं नाही पाहिली सर. एकदम एकदम एनर्जेटिक. गॉड ब्लेस यू. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. एनर्जी लावलीच पाहिजे. एनर्जी लावतो लोक बोलतील हो की नाही? आता तुम्ही एनर्जी ने जोरदार सांगून द्यायचं मला, उत्तर द्यायचं. काय मूड आहे सध्या? सध्या अटीतटीचा सामना आहे. 50-50 तिकडे इकडे तिकडे, कोणी सांगू नाही शकत. काहीच नाही सांगू शकत. महाराष्ट्राबद्दल तर नाही सांगू शकत, देशाबद्दल वाजपेयी आहे. ठाणे ठाणे विचारे साहेबांचं मला वाटतो. हो आहे, थोडा त्यांच्या म्हणजे वजन थोडा जास्त आहे मस्केप्रमाणे. पण बघ, वोटिंग कुठे? आमच्या चेंबूरला. चेंबूरला कोण आहे? राहुल शेवाले सर आणि अनिल देसाई. अनिल देसाई. पण अनिल देसाई तर आपण तसं बघायला गेलं यापूर्वी राज्यसभेवर होते. बरोबर आहे. फार काही मास बेस्ट नाही. पण यंदा त्यांच्या बाजूने सहानुभूतीचं वातावरण असं तुम्हाला वाटतं का? हो पण आणि नाही पण. पण मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो मागच्या आठवड्यात, पण त्यांच्या सोबती एवढी गर्दी नव्हती. नव्हती. हा, कारण जी मागे असायची शिवसेनेचा जेव्हा उमेदवार निघायचा तसं नव्हतं. तसा दिसत नाही. नव्हता, बिलकुल नव्हता. रौनक नाही ती, बिलकुल नाही. आवाज कुणाचा शिवसेना नव्हता. नव्हता, बिलकुल नव्हता. यहाँ पे राजन विचार आहे. राजन विचार. जुरा नेतृत्व है, वो जानते हैं सब. दो टर्म सांसद रहे. वो दो टर्म सांसद रहे, काम किए. तो तीसरी टर्म भी चांस मिलेगा. तीसरा टांस भी उनको टांस मिलेगा. बार बार बार. ये चुनाव क्षेत्र में छूट के आएंगे वो? एकदम आएंगे, एकदम आएंगे. भले वो बंटवारा हो गया हो, लेकिन जो शिवसेना से जुड़ा है वो शिवसेना उनको जानता है. वो उनको देगा देगा. और दूसरे जो अभी चुनाव के लिए उम्मीदवार खड़े, वो तो बोल रहे हैं कि कार्यकर्ता भविष्यवाण ऐसा. वो महापालिका से आए हैं. बराबर है. लेकिन राजन बिचारे एकदम गली कुचा देखे हैं. आप जानकारी रखते हो? एकदम एकदम. वो राजन बिचारे एकदम जूना आदमी है. वो जानते हैं कौन स्टेट पर कहाँ बैठना है. हाँ. और कहाँ खड़ा होना है. हाँ. और ये लोग भी सीखेंगे. सीखेंगे. और वो जो सीख लिया है. हाँ. वो अभी आगे बढ़ाए, काम आगे बढ़ाएगा. वही चुन के आएगा. वही आएगा. वही आएगा. काय 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 म्हणणं आहे? हिंदी में बात करेंगे तो चलेगा? मराठी बोला, हिंदी बोला. अच्छा देखिए, मेरे हिसाब से जो भी जीतेगा वो सिकंदर होना चाहिए. सिकंदर होना चाहिए. क्योंकि जो जीता वो सिकंदर कभी होता है? हाँ. जब अपना काम बराबर करेंगे. देखिए नामी गोष्ट. हाँ तो क्या है, अभी मैं चेंबूर जाऊंगा मई 20 को एस एम सागर के बाजू में वोटिंग करने के लिए तिलक नगर. तो मैं ये नहीं जानता कि मैं किसको वोट करूंगा, लेकिन चंद नामों को देख रहा हूँ और उनको उन्होंने क्या क्या किया है पिछले कुछ साल में, सब जानकारी लेके उस हिसाब से वोट करूँ. इसमें बीजेपी हो सकता है, शिवसेना हो सकता है, वो मैं नहीं जानता, लेकिन आदमी काम किया है कि नहीं वो देखूंगा पहले. यावेळी काय तुम्हाला लाट वगैरह वाटते का? लहर है क्या? लहर है, लेकिन लहर दो तरह के लहर है. एक कन्फ्यूजन है, कन्फ्यूजन का लहर. इस तरफ कांग्रेस कुछ बोल रही है, उस तरफ बीजेपी कुछ बोल रहे हैं, तो ये कन्फ्यूजन की वजह से लोगों को समझ. बदलाव की लहर है. बदलाव की लहर तो देख लिया हमने 10 साल. हाँ. इतना डेवलपमेंट हुआ है, बहुत सारी अच्छी. इस बार उस तरफ की बदलाव की लहर है. इस बार
जीतेंगे तो वही जीतेंगे जिन्होंने 10 साल बदलाव लाए हैं, ये तो 100% श्योर है। लेकिन वो क्या एक ब्रेन वॉशिंग चालू है, इसके लिए थोड़ा कन्फ्युजन है। जाऊ आणखीन पुढे जाऊ बघा, हे स्थाने स्टेशन म्हटल्यानंतर आपल्याला इथले स्थानिक पण भेटतात पण प्रवासी पण भेटतात, जे खरं तर मुंबईवरून आलेले असतात, या बाजूने आलेले असतात, म्हणून मूळ ठाणेकरांना बोलण्याचा प्रयत्न आपण करूयात, बोलता करण्याचा प्रयत्न। हाय आओ आगे आओ, चला पुढे चला, या जोरदार, हा वा वा, हाय गड्या जमतोय गड्या, एक फटका हाय, नमस्कार नमस्कार। हाय आई कोणाच्या बाजूने यंदा? आहे आपल्या तिकडले गावाकडं। हो का, मग तुम्ही कुठच्या गावचे? आम्ही पुण्यातले। पुण्यातले का? पुण्यातले। आता ठाण्यात माहिती काय सुरू आहे सध्या इलेक्शन, कोण उभय, कोण निवडून येत, धनुष्यबाण का मशाल? आपलं आहे जेव मनात आहे तेच येणार। आई आईचा आशीर्वाद कोणाला? तुमची मनात आहे ना ते पहिल्यापासून तेच होणार। आईचा आशीर्वाद कोणाला? तुमची मनात आहे तेच होणार आहे। बस 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 बस, मनातलंच गोष्ट तुमचं पूर्ण होणार आहे, आमची आईची दुर्गादेवीची तुमची आहेत वच्ची आहे। जोरदार धर्माचा माणूस आहे त्याच खरं होणार आहे। बरोबर, जो धर्माचा हा त्याला त्याच खरं होणार आहे, जो धर्माचा माणूस त्याच खरं त्याच होणार। खरा ठाण्याचे का? नाही मुंबराचे। मुंबराचे? मुंबराचे। होय का? काय चाललं सध्या? काय मशाल मशाल मशाल, इलेक्शनचा काय मूड? इलेक्शनचा मूड एकच आहे, मशाल। इथं पण मशाल का? इकडेचा बोलून नाही शकत, मी मुंबराची रहिवासी आहे, मला माहिती तिकडनं काय चाललंय। कोणी उभा असो मशाल येणार? मशालचे आहे का? आमच्या मुंबरेला मशालला घेतली आहे पब्लिक, आणि सहानुभूतीचं वातावरण आहे, संपत्ती आहे। काय संपत्ती? मशाल एवाड साहेब तिने संघ आहे ना, त्यांच्या संगती आहे, आणि एवाड म्हणजे आमच्या मुंबईला एक नंबर माणूस आहे। बर बर बर, तिथले स्थानिक आमदार, स्थानिक आमदार सांगतील त्या बाजूने आम्ही जाणार। होय की नाही? काय मग काय म्हणायचं? हा बोला बोला, बोललं पाहिजे। ताई मग अक्का विचार करा पक्का, ताई अक्का विचार करा पक्का, आणि भाजपवर कमलाला मारा शिक्का। बस कमल खिलेगा, कमल खिलेगा, झुलेगा झुलेगा। का असं होणार पुन्हा एकदा? आता कसं आहे, वरचं सरकार आहे ती कमलाचं आहे, आता इथे ठाण्यामध्ये राजन विचारे शिवसेनेचे आहेत आणि नरेश म्हस्के आहेत, त्या दोघांची चुरत चाललेली आहे। आता वरून जेवढी पॉवर येईल ती इकडे ताकद लागेल, म्हणून बीजेपी निवडून हे 100% येणार, हे त्यात काडीमात्र जंकर। इथे कोण येणार? नरेश म्हस्के? नरेश म्हस्के म्हणजे धनुष्यबाण? हा नरेश म्हस्के, धनुष्यबाण, धनुष्यबाण। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भाजपनी आजपर्यंत काय दिलं नाही, काँग्रेसने पण भाजपने पण दिलं नाही। आमचे प्रश्न फक्त मोदी रडला, हेमा मालिनी त्या अक्षर राऊतला गेली होती, आम्हाला सेवानिवृत्त कर 2000 रुपये पेन्शन, जेल मधल्या कैद्याला 80 रुपये मिळतात भत्ता, आणि आम्हाला काय 2000 रुपये पेन्शन महिन्याला? हा, आणि हे मोदीला दिसत नाही। कुठे होते सर्व्हिसला तुम्ही? एसटी महामंडळात। बापरे, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मोठं आंदोलन झालं तुमच्या याच्या? हो काही नाही, आता सुद्धा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टीएमटी मध्ये सगळ्यांनी दिलं मोफत प्रवास। बर आयुष्य महामंडळाचा अजून त्यांनी प्रश्न प्रलंबित ठेवलाय, सोडवलेच नाही, अजून दिलं कुठे? वर्षभर 2180 म्हणजे काय? पगार किती व्हायचा? हा पगार किती व्हायचा? 30,000 रुपये। बर हा तेव्हाही परवडत नसेल काही, मग काय? आता घेतलं, या लोकांनी आंदोलन केलं म्हणून घेतलंय। चालक होते की कंडक्टर होते? मी एटीए होतो। हो ना, त्याच्यानंतर क्लार्क होतो। बर क्लार्क म्हणून रिटायर झालो, काही केलेलं नाहीये। आम्हाला आता 36 वर्ष सर्व्हिस झाली, काय करायची वेदना ही? 2000 रुपये कर्मचारी कशाला भाजपला द्यायचं? आम्हाला सांगितलं की आम्हाला हे द्या, आम्ही तुमचे पेन्शन वाढून देतो। आजही 3री निवडणूक झाली, कुठे गेलं मोदी सरकार? कामच करे ना, हे विकास विकास त्यांचाच विकास होतोय, जनतेचा विकास होत नाही। सामान्य माणूस वंचित आहे, त्यांना विचारला का किती वर्ष सर्व्हिस केली? त्या 2000 आहे ना। तुम्हाला काय वाटतं? ते बोलले ते बरोबर आहे ना, कुठे सर्व्हिसला होता? मी महात्मा गांधी हॉस्पिटल पर्यंत। बर काय पेन्शन बसली? ते पण मला 1533। बर 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 बर, काय वाटतं मग केंद्रात कोण येईल? आता कोण येणार काय, जे आलं ते आलं ते आपलंच आहे बो, चला जे आलं ते आपलं आले ते आपलं। काकू नमस्कार, एक मिनिट थांबा बघा, मतदान करणार ना? हो। मग कुठल्या रहिवाशी तुम्ही? आम्ही कोकणातले, रायगड मधून। कोकणातले? झालं मतदान केलं? हो। कुठल्या कोकणात? कुठे? एक्झॅक्ट रोहा।
गृहाच्या रायगड मध्ये येतो आम्ही, होतो रायगड मध्ये शो केला, काय अंदाज आहे तुमचा रायगड मधला? रायगड मध्ये तटकरे उभे आहेत, अनंतगीचे उभे आहेत, काय अंदाज तुमचा? तटकरे आमच्या इकडे जास्त तटकरेच आहेत, तटकरेच येतील बा, जोर आहे त्यांचा, आमचे तटकरेच आहेत बरेच वर्ष आमच्या त्या साईड. कोकणचो खासदार तटकरे येणार असं? तटकरे येणार. बर 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 बर, ठाण्यात काय कामानिमित्त? इकडे कामानिमित्त असं म्हणतात. चला 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 पुढे जाऊया. सर्वे आले, खूप लोक भेटतात आणि बोलतात आपल्याशी, गजबजलेला हा सगळा भाग आहे स्टेशन जवळचा. आणि इथे आल्यानंतर लोकांशी बोलल्यानंतर वेगवेगळी मतं व्यक्त केली जातात. ठाण्यातले आपण इथले काही प्रॉपर लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू, त्यांची मतं जाणून घेऊ. ठाण्यातले मतदार इकडे येऊयात. या कुठले? कुठले? ठाणे. ठाण्यातले का? नाही नाही, मी बदलापूरचा. बदलापूरचे का? तिकडं कल्याण डोंबिवली मतदारसंघ. सध्या काय निवडणुकीचं वारं काय चाललं? काय करायचं वारा बिरा, आपल्याला काम झालं पाहिजे बस. बस बस बस, जो काम करेल त्याला निवडून द्यायचं. बस रोक ठोक, त्यांचं मत आहे रोक ठोक. वोट करणे का? हा बोलो. यहाँ पे वोटिंग है, ठाणा में वोटिंग है आपका? हाँ, मैंने आपके विजन है उमरा में. वाह, उमरा में रहता हूँ. उमरा में रहते हो? हाँ. यहाँ सब बेचने के लिए आते ही है? कितना मिलता है दिन का? अरे देता है मालिक, ऊपर आ देता है, कोई देता वैसा नहीं देता है. मेहनत करना पड़ता है? हाँ. मेहनत करेंगे तो मिलेगा? मेहनत करूंगा तो मिलेगा, कोई नेता एक रुपया भी नहीं कुछ आता है. कौन सा नेता यहाँ पे मेहनत कर रहा है जो चुन के आएगा? वो मेरे को नहीं मालूम. नहीं मालूम? नहीं. लोग बोलते हैं धनुष्यबान मशाल, आपका क्या बोलते? अरे हमको उससे वास्ता नहीं है. उससे कोई वास्ता नहीं है? हमारे को कोई खाने को थोड़ी देता हूँ. खायला थोड़ी देता है? आम्ही त्यांच्या बद्दल बोलायला बसायचं. हाँ, लोक रोकठोक बोलतात. स्थानिक मंडळी जी आहे इथली, जी खरं आपल्याला भेटणं या अर्थाने महत्वाचं की इथला सूर कळतो. इथली लोक भेटली नाही असं नाही, भेटतात, बोलतायत आपल्याशी. ठाण्याचे का? ठाणे. ठाण्याचं मतदान इकडेच? ठाण्यात मतदान? आयडिया नाही. हा, आयडिया नाही. आयडिया नाही? कुठे मतदान करता ना? गाव युपी. गाव मे करते, ते म्हणतात गाव मे करते. चाललंय ना व्यवस्थित? मोबाईलचे कॉल लागतात, रिचार्ज होतोय? रिचार्ज हा होतोय. वा वा, नमस्कार. कुठले? हा, नाही 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 नाही. हा हा हा, चला 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 पुढे जाऊया, बोलूयात लोकांशी. चला या बाजूला जाऊया, आणखीन काही लोकांचे मत आपल्याला जाणून घेता येतील. ठाण्यातले आहेत का? ठाणे नाही, इथले नाही. वोटिंग करता? नाही, वोटिंग करत नाही. हा, वोटिंग करेंगे. करता ना? हा, करेंगे ना वोटिंग. फिर वोटिंग तो करना चाहिए. का करते वोटिंग? पनवेल में. पनवेल में? हा, यानी वो मावळ मतदारसंघ आता, मावळ लोकसभा मतदारसंघ. क्या किसकी चर्चा है वहाँ पे? पता नहीं किसकी चलेगी, लेकिन वोटिंग तो करेंगे. वोटिंग करेंगे ना? बिल्कुल करेंगे. धनुष्यबाण मशाल क्या बोल रहे लोग? धनुष्यबाण मशाल? धनुष्यबाण दो है. हा, दो है. दो है? दो है ऐसा मत कर. बोलूयात जरा, या साईडला जाऊया. जायचं का ठाणे मतदारसंघात मतदान? काय बोलत? कोण निवडून येत? काय बोलायचं? रिक्षा चालवायचं आम्हाला. चला थोडं बाजारपेठेच्या दिशेने जाऊ, बाजारपेठेतली इथली लोक भेटली. चला भाऊ, चला चला चला. तसं ठाण्याच्या लढतीमध्ये प्रत्येक मतदार हा महत्वाचा आहे. आपण काय वेगवेगळ्या वर्गातल्या वेगवेगळ्या व्यवसायातल्या लोकांशी संवाद साधतो आणि काय नेमका मूड आहे त्यांचा जाणून घेत असतो. चला, ठाण्यातले रिक्षा चालक देखील फार महत्वाचे आहेत, कारण ते मतदार आहेत, ते बोलतात, ते रोजचा व्यवसाय करतात. त्यांना आपण विचारूयात. भरली की रिक्षा? हा, पाठीमागे पाठे. भरली की रिक्षा? नाही साहेब, भरायची. अजून नंबर लागतोय? कुठून जातात, कुठपर्यंत रिक्षा? इथं वगळे स्टँडला. बरं, एक प्रश्न विचारतो. बोला. काय सध्या निवडणुकीच्या प्रचाराचा काय जोर आहे? जोर साहेब एवढं काय, एवढं हे नाही आपलं. पण रस्त्यावर कोणाचे पोस्टर दिसत आहेत सध्या? एकनाथ शिंदे साहेबाचे. होय का? त्यांच्या बरोबर त्यांचे उमेदवार कोणी जिंकले आता? काय एवढं माहिती नाही सर. काय नरेश मस्के उभे आहेत म्हणे मी ऐकलं. पोस्टर दिसले का? भरपूर पोस्टर दिसले.
चाललाय जोरदार प्रचार चालू चालू. मग ते म्हणतात की कार्यकर्ता धनुष्यबाणाचा, मग धनुष्यबाणला जोर येते की मशाल जोर येते, काय नेमकं? दोन्ही जोर येतात, दोन्ही आपलेच आहेत. पूर्वी एकच शिवसेना होती. यावेळी धर्मसंकट आहे का मतदान करायचं? तसं काय नाही, कन्फ्युजन आहे काही? नाही 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 नाही. पण करणार मतदान? मतदान होणार. वा वा वा, चला जाऊ द्या. हाय दादा, बोलायचं नाही बोलायचं. हाय, मोठा प्रॉब्लेमच आहे. डोकावले ना बाहेर, बाहेर डोकावले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, बोला माऊली. कुठल्या माऊली? माऊली मालेगाव. मालेगावचे? मालेगाव नाशिक करतो. अरे, मी नाशिक जिल्ह्यातला ना. कुठल्या? मी निपाड गुंदेवाडी. अच्छा, हा निपाड गुंदेवाडीचं. काय चाललंय सध्या? काय नाही, आपलं उद्योग. नाही, लय गरमी, भयानक गरमी तिकडे. काय करतात, पोटासाठी करावं लागतं. एवढ्या गरमीत काम करायलाच लागतं. मतदान कुठे? मतदान ठाण्यातच. ठाण्यातच ना? रस्त्याने काय कुठले पोस्टर दिसतात जास्ती? जास्त शिवसेनेचे पोस्टर. शिवसेनेचे? हो. होय ना? हो होय. नरेश मस्केलचे? मला मोठा प्रश्न पडला. वा, म्हटलं मशालवाल्यांनी प्रचार केलाय की नाही, काय चाललंय नेमकं? पण सध्या चर्चा कोणाची जोर येते इथं? मस्के साहेब. मस्के साहेबाची? हो. काय वाटतं, काय कौल आहे बोल, लोकांचा मूड काय? नक्कीच शिवसेनेचं शेटी. धनुष्यबाण की मशाल? धनुष्यबाण. धनुष्यबाण हे म्हणतात. धनुष्यबाण विकासाचं? धनुष्यबाण नाही, घासून नाही. विकासाचं बाण? धनुष्यबाण. धनुष्यबाण ते म्हणतात, विकासाचं बाण धनुष्यबाण. मुख्यमंत्र्यांवरती तुमचा विश्वास आहे असं तुमचं म्हणणं? बर 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 बर. काका, किती वर्षापासून रिक्षा व्यवसायात? 25 वर्ष. 25 वर्ष झाली. ठाण्यातले खड्डे मिटले का रस्त्यावरचे? आहे तसेच. कोणीच काम करत नाही? कोणीच नाही काम करत. वोटिंगसाठी पुढे येतात. वोटिंगसाठी पुढे येतात. बाकी आपल्याला त्रास गरीबांसाठी काही नाही. गरीबाला मारायचं. पेट्रोल जळतं. त्याच्यावर रिक्षात खड्डा नाही. खड्ड्यांना रिक्षा जाती. बरोबर आहे. मग काय ठाणे खड्ड्यात? ठाणे खड्ड्यातच आहे. ठाणे खड्ड्यातच आहे. पावसाळ्यात काय परिस्थिती निर्माण? पावसाच्या याच्याविषयी बिकट परिस्थिती. रोडला जाताना लोकांना येत नाही. गर्दी त्यात रेल्वे गर्दी संपणार? गर्दी संपण. लोकांना जाताना येई नाही. होय ना? काय करायचं माता यावरती? याच्याचे काय मुख्यमंत्री कोणते काहीतरी करायला पाहिजे चांगलं. लोकांची सेवा करायला पाहिजे, सुधारणा करायला पाहिजे. कोणी करायची? मुख्यमंत्र्यांची काम आहेत. मुख्यमंत्र्यांची काम आहे. खासदार काय करतात? खासदार कोणी? खासदार भरपूर खासदार वगैरे बीजेपीचे. पण कोणी काय कामं करत? राजन बिचारे खासदार आहेत. ते पुन्हा एकदा उभे आहेत. पुन्हा एकदा कोण निवडून येतं? नरेश मस्के पण उभे आहेत त्यांच्या विरोधात. मशालच येणार. मशालच येणार. 100% मशाल. पुन्हा एकदा त्यांना संधी द्यायची. एकदा संधी द्यायची. कारण का ते लोक काही कामं केलेली आणि त्यांच्यासाठी महाराज पण धजूर पडला. मी कोकणचो का? कोकणचे, रायगड जिल्ह्याचे. रायगड जिल्ह्याचो आहे. यार साहेब जबरदार. झाली का रिक्षा पुसून? हा बोला की. लक्ष्मीची सेवा करणार तर लक्ष्मी मिळणार. सेवा केल्याशिवाय मेवा थोडी मिळणार. मग सध्या जनतेची सेवा कोण करतंय? आम्ही. तुम्हीच ना? मग खासदार आमदार काय कुठे दिसतायत की? आहेत ना. आहेत का? आहेत ना. होय का? ते आपल्या आपल्या कामात आहेत. आमच्याकडे कोण लक्ष देणार? तुमच्याकडे कोण लक्ष देणार? तुम्ही आपल्या रोजचे पट्टे मारायचे. दुसरं काहीच नाही. काय करणार सांगा ना. यायचं एवढ्या उन्हामध्ये चालवायचं दिवसभर गाडी. काय गरमी? बघा ना, एवढ्या गरमीत आम्ही गप्पा मारतोय तुमच्याशी. उत्तर देऊन टाका मला आता. काय काय आता सध्या धनुष्यबाण की मशाल ठाण्यात काय नेमकं? नाही आपण कुठली गोष्ट सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. काय चर्चा आहे पण? आपण काय चर्चा तर सगळीकडे दोन्हींची बी आहे ना. दोघांची चर्चा. चर्चा दोन्ही बी आहेत. पण ते चर्चेमध्ये आपण काय बोलणार? आपण तो काय नाही. शुभेच्छा तुमच्या दोघांना बी. शुभेच्छा कोणी? दोघांनाही शुभेच्छा. काही जाता जाता आणखीन काही ठाण्यात मतदान कोणाला करायचं असं? नाही नाही नाही, मी कोणाला करायचं असं विचारत नाही. काय सध्या मूड आहे? सध्या ठाण्यामध्ये मूड काय निवडणुकीचा? मशाल. मशाल पुन्हा एकदा मशालला द्यायचं? 10 वर्ष ते होते, त्यांनी काम केलं का? केलं ना. हा केलं. वाहतुकीचा प्रश्न मिटला? मिटला. घोडबंदर पर्यंत हो ट्राफिक, संध्याकाळी बंद ट्राफिक. जनता वाढणार तर वाहतूक वाढणार. बरोबर होणार. बरं, रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या? वाढल्या. वाढल्या हो. गर्दी कमी होते? गर्दी कमी कशी होणार? नवीन रेल्वे स्टेशनचं आता सुरू काम ते होत आहे. आता ते लवकर सुरू व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे. होणार ना? होणार. उमेद पे दुनिया काय आहे? उमेदचा विषय नाही आहे. जोपर्यंत जनता वाढत राहील तोपर्यंत हे काम वाढत राहणार. वाढणार जनतेच्या तुलना. हा गरजा सुविधा वाढवल्या पाहिजे. वाढवल्या पाहिजे त्याप्रमाणे वाढत आहेत. ते करणार काम? करणार. बस 100%. 100%. मग धनुष्यबाण नाही. मशाल येणार पुन्हा एकदा? काय काका? मशाल. 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 का का मशाल का? का म्हणजे आता सरळ दिसते समोर सर्वांना. नवीन उमेदवार तुम्हाला पटलं नाही असं तुमचं म्हणणं? आम्हाला राजन विचारे जावे. राजन विचारे जावे.
भेटलेत का कधी? दिसतात का? हो कायम रस्त्यावरचा माणूस आहे. रस्त्यावरचा माणूस आहे. रस्त्यावरचा माणूस आहे. प्रगती त्यांच्यामुळे झाली. ठाण्यामध्ये प्रगती त्यांच्यामुळे झाली. काय काय काम केलं ते? भरपूर जे उड्डाणपूल झालेत ते ट्राफिकची समस्या त्याने भरपूर सोडवली. महिलांना रिक्षा दिलाय. महिलांना रिक्षा दिलाय. महिलांना रिक्षा दिली. देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ठाण्यामध्ये रिक्षा महिलांना देणारा माणूस राजेंद्र विचार आहे. बर बर बर. मंडळी काम केलंय तर जनता त्याच्या बाजूने जाणार आणि जनता ज्याच्या बाजूने तोच खरं तर ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडून येणार. जाता जाता काय काका काय मूड आहे सध्या? नाही मूड सांगायचंच नाही आम्हाला. पण असो हा आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या मतदारांचा एकूण मूड कल कौल. यानंतर मी जातो माझ्या शोच्या चौकटीत आणि माझ्या शोच्या चौकटीत गेल्यानंतर तिथे असतील सत्ताधारी, तिथे असतील विरोधक, ज्यात होईल धमासान चर्चा. विकासाबद्दलचे दावे केले जातील आणि ते दावे खरेत की खोटे याबद्दल मुद्दे देखील खोडून काढले जातील. कारण इथे लढत आहे शिवसेनेच्या विरोधात शिवसेनेचीच. जे 9 महिन्यापूर्वी त्यांच्याबरोबर होते तेच पुन्हा एकदा टीका करतानाही दिसतील. हे जनतेला पटतंय का? जनता काय म्हणते? जनता सगळं जे पटतंय ते त्यांच्या मतदानातनं पुढे आणेल या शंकाने. चला जाऊयात आपल्या शोच्या चौकटीत आणि जाणून घेऊयात एकूणच मूड महाराष्ट्राचा. मंडळी ठाणे बाजारपेठेत ठाण्यातल्या जनसामान्यांशी संवाद साधल्यानंतर आपण आलेलो आहोत आपल्या शोच्या चौकटीत. एकीकडे जर आपण पाहिलं ठाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर लढत अत्यंत रंगतदार आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडनं आपल्याला राजन विचारे जे विद्यमान खासदार ते रिंगणात उतरलेले आहेत आणि दुसरीकडनं जर आपण पाहिलं तर महायुती देखील फार मोठ्या प्रमाणात इथे कडवी लढत देण्याकरता उभी आहे. नरेश म्हस्के यांचं नाव जे लास्ट मुमेंटला म्हणजे शेवटच्या क्षणाला का होईना घोषित करण्यात आलं आणि अखेर लोकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मिळालेली आहे. बरं ठाणे लोकसभा मतदारसंघ मोठा मतदारसंघ आहे मंडळी आणि या मतदारसंघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकीकडे सुनियोजित नवी मुंबई दिसतं आणि दुसरीकडे कोंडीत अडकलेलं ठाणे दिसतं. ठाण्याचा विकास झालाय का? तो विद्यमान खासदारांनी केलाय का? त्यांच्या पातळीवरचे जे जे काही प्रश्न होते त्यांच्या अखत्यारीतले त्यांनी ते सोडवलेत का याची उत्तरं जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. मंडळी ही लढत आहे निष्ठावंत विरुद्ध निष्ठावंत. ठीक आहे असो आरोप प्रत्यारोप होतील पण माझा पहिला प्रश्न आहे धाटणीतला तो म्हणजे का आम्ही तुमच्या उमेदवाराला पुन्हा एकदा संधी द्यावी? मी सुरुवात करतोय महाविकास आघाडीकडनं. सांगा का पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना संधी दिली पाहिजे? 40 सेकंद. ठाणे शहरामध्ये अनेक विकासाची कामं ही विचारे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत. 30 ते 35 वर्षाच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आतापर्यंत एकही आरोप झालेला नाहीये. अनेक प्रश्न त्यांनी संसदेमध्ये मांडलेले आहेत. सॅटिस सारखा पायलट प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे. मग आरोपी रेल्वे ओव्हरब्रिजचा प्रश्न असेल, एक्सटेंडेड ठाणा स्टेशन असेल किंवा रोरो सेवा असेल, तुम्ही जसं म्हणालात की लहानात लहान प्रश्न मोठ्यात मोठे प्रश्न, मग एक्सकेलेटरचा प्रश्न असेल किंवा स्टेशनवरचा शौचालयांचा प्रश्न असेल किंवा पूर्व पश्चिम जोडणारा पूल असेल, दिघ्यासारखं स्टेशन असेल, असे अनेक प्रश्न लहान मोठे विचारे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवण्यात आलेले आहेत. आणि खासदार कशा करता पाहिजे की त्या ठिकाणी आपल्या प्रश्नांना आवाज उठवला पाहिजे, आपले प्रोजेक्ट पास करून घेतले पाहिजे. परंतु हे ज्यावेळी म्हणतात की मोदींकडे बघून त्या ठिकाणी तुम्ही मतदान केलं पाहिजे, परंतु मोदी हे त्यांच्या खासदारांना संसदेमध्ये बोलून देतात का? मग आमचा जो खासदार इकडे निवडून जाईल तो प्रश्न कसे काय मांडेल आणि प्रश्न कसं काय सोडवेल त्या ठिकाणी, हा महत्वाचा प्रश्न आहे ना. नेते कौतुक या मशालच्या वतीने काँग्रेस बोललाय आज, लक्षात ठेवा. काँग्रेसच्या मान इंडिया आघाडी आहे. 100 ठीक आहे ठीक आहे. याच ठाण्याला धर्मवीर आनंद दिघे यांची कर्मभूमी म्हणूनही ओळखलं जातं मंडळी, त्यामुळे अर्थात या लढतीबद्दल मोठी चर्चा. चला मी आपल्याकडे येतो का नरेश म्हस्केंना ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी निवडून द्यावं? 40 सेकंद. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर म्हणजे ठाणे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं शहर म्हणजे ठाणे. आणि ह्या ठाणे गेल्या दशकापासून बदलत आहे आणि ह्या बदलत्या ठाण्याला भावनिक राजकारण करणारा खासदार नकोय तर विकासात्मक दृष्टिकोन असणारा खासदार हवा आहे. अनुभवी सुसंस्कृत ठाणे शहराला खासदार हवा आहे. तुम्ही बघतायत नरेश म्हस्के यांची जर राजकीय कार्यकर्ते जर तुम्ही बघतायत तर भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केलेली आहे. एक नगरसेवक आणि अत्यंत यशस्वी महापौर असं त्यांचं कारकीर्द आहे. रस्त्यावर उतरून रस्त्यांवर त्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी महानगरपालिकेमध्ये मांडण्यामध्ये त्यांचं अग्रेसर नाव होतं. आताच माझे सहकारी विरोधी पक्षातले लोक बोलले की ते बोलले की खासदार मुद्दा मांडणारा असावा, त्यांचं भ्रष्टाचारामध्ये नाव नाहीये. अरे तुम्ही कामं केली तर तुमचं नाव येईल ना कशामध्ये तरी? तुम्ही महानगरपालिकेचे कामं ज्येष्ठ नागरिक केंद्र उभा करणं म्हणजे ठाण्याचा विकास नाही. तुम्ही
हे काम करा, लोकांची प्रश्न पोहोचवा आणि तो आवाज पोहोचवणारा संसदेमध्ये ठाण्याचा रिप्रेझेंट करणारा खासदार आम्हाला हवाय आणि ते नरेश मस्के आहेत. तुम्हाला निवडून देऊ असं तुमचं म्हणणं? येतो नेते, नेते येतो. मंडळी, ही लढत आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना, मशाल विरुद्ध धनुष्यबाण. चला मी पुढला प्रश्न माझा अर्थात घेतोय. मला असं विचारायचं आपल्याला की विद्यमान खासदारांना एक ने दोन टर्म ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी संधी दिली. गेल्याची गेली टर्म मी विचारत नाही, पण हीच टर्म गेली पाच वर्षाची. त्यांच्या कारकिर्दीत गेल्या जाहीरनाम्यात त्यांनी जी आश्वासनं दिली होती त्यात पूर्ण केलेली पाच कामं सांगा. सॅटीस, सॅटीस तर त्यांनी काम केलंय. रेल्वेच्या संदर्भात महानगरपालिकेत आणि खासदाराचा काय संबंध असतो? काय संबंध असतो? तुम्ही आता म्हटले की ज्येष्ठ खासदारांनी फक्त ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा केलाय. या ठाणे शहरात रेल्वे स्टेशनचा मुद्दा आहे, अनेक मुद्दे जे यांना सांगता येत आहे. आणि आज जे आमचे सन्माननीय मित्र लांडगे साहेब जे बोलले, मागच्या निवडणुकीमध्ये राजन विचार यांना मतं देण्यासाठी तेच आव्हान करत फिरत होते, ते स्वतः आव्हान करत फिरत होते त्यावेळेस. तेव्हा काय कामं होती? मग आता तुम्हाला कामं दिसत नाही का? आता तुम्हाला कामं दिसत नाही का? दिघा स्टेशन, बाईंदर स्टेशन, ठाणे स्टेशन, सॅटीस, रोरो सेवा, अशी अनेक कामं आहेत. पाच कामं तुम्ही म्हणताय. आमचा आमचा हे दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, पाच कामं, पाच कामं यांनी सांगितली. नेते तुम्ही सहमत आहात ही पाच कामं झाली आहेत? ही पाच कामं नाही झाली आहेत. तुम्हाला सांगतो, इंग्रजांच्या काळापासूनचं सिव्हिल हॉस्पिटल ठाणे, ठाणेचं हे याला निधी शिंदे साहेबांनी दिला. मुंबईतून ठाण्यात आल्याच्या नंतर ट्रॅफिक लागायची, तिथं तो रोड दोपदरी होता, तो चारपदरी काम केलं ते शिंदे साहेबांनी केलं. कळव्याचा ब्रिज महापालिकेतून झाला, ते त्याला निधी शिंदे साहेबांनी दिला. इकडचा इकडचा जो बोरवलीचा जो आता जो टनेल बनतोय हे शिंदे साहेबांनी केले. मेट्रो आले हे मुख्यमंत्र्यांच्या आणि मोदी सरकारच्या, त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे लोकांनी गप्पा मारू नये. आणि मुळात सर्वात महत्वाचं, जो खासदार निवडून दिला जातो ना तो दिल्लीचा प्रतिनिधित्वासाठी दिला जातो, प्रतिनिधित्व करण्यासाठी दिला जातो. आणि देशाची एवढी वाईट परिस्थिती नाही आज बी की पप्पू सारखा पंतप्रधान देऊन लोकांना टॉम अँड जेरीचा शो खेळवायला. ठीक आहे, या मतदारसंघातील सहा मतदारसंघापैकी कोपरी पाचपाकडी हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा, त्याच्यामुळे ठाण्यावरती त्यांचं विशेष लक्ष असतं. चार भाजपचे आमदार, दोन शिवसेना शिंदे गटाचे आमदार, असं या एकूण मतदारसंघातलं गणित आहे. मंडळी, मी माझा पहिला प्रश्न घेतोय. ठाण्यातलं शहरीकरण वाढलं, नागरीकरण वाढलं, लोकांची संख्या वाढली मोठ्या प्रमाणात. सकाळी जर तुम्ही साडेसात पासनं ठाणे स्टेशनवरती गेलात तर तुडुंब अशी गर्दी बघायला मिळते. त्यामुळे पर्यायी रेल्वे स्टेशनची मागणी करण्यात आली, जी मंजूरही झाली, पण ते काम अजून पूर्ण होता होता येईल, पूर्ण होता होता होत नाहीये. याबद्दल कोण कोण उत्तर देते? चला बोला. पहिला प्रश्न माझा रेल्वे स्टेशन. बघा, आता ठाण्याची जी लोकसंख्या आहे 26 लाखाच्या पुढे गेलेली आहे मतदारसंघाची, त्यानंतर जी वाढती लोकसंख्या आहे ही लक्षात घेता कोपरी स्टेशन, ज्याला स्त्री स्थानक म्हणून नाव राजन विचारे साहेबांनी सुचवलेलं आहे, दुसरं कुठलं तर आपला दिघा स्टेशन झालेलं आहे, दिघा स्टेशन झालेलं आहे. आज जर तुम्ही पाहताय 16 तिकीट खिडक्या ठाण्याला आहेत, 4 पादचारी पूल, 8 सरकते जिने, 4 लिफ्ट, 1 प्रथम उपचार केंद्र, 2 प्रतीक्षालय, 26 ATV मशीन, 3 पार्किंग एरिया. हे 3 पार्किंग एरिया. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहताय, अहो जरा ऐका तर, ऐकायची ऐकाय. हे बघा, फक्त जय श्रीराम त्यांनी काय, अहो आमच्यावर जो आरोप केला ना तुम्ही की तुम्ही भावनिक मतदान मागतात, आता तुम्हाला एकच, अहो भावनिक भावनिक मतदान करता असं विचारता ना तुम्ही आम्हाला? आम्ही तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. चला, तुम्ही गद्दारी केलीच नाही, तुम्ही गद्दारी नाही केली, तुम्ही उठाव केला आम्ही असं मानतो. पण मला एकच सांगा तुम्ही, ज्या वेळेस महाराष्ट्रातले उद्योग धंदे बाहेर जात होते तेव्हा ह्या लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले होतात, तर ही इकडच्या इकडच्या तरुणांची गद्दारी नाही का? जेव्हा महाराष्ट्रातल्या जेव्हा महाराष्ट्रातील
जेव्हा महाराष्ट्रातील महापुरुषांचा रेल्वेचा प्रश्न रेल्वेवरतीच बोलत होतो मध्ये मध्ये विद्यमान खासदारांनी काम केलं रेल्वेच्या विषयाला 200% काम केलेलं आहे नेते माझा माझा रेल्वेचा मुद्दा आहे मी मुद्दा पूर्ण करेल आरोप प्रत्यारोप नंतर विकासाच्या मुद्द्यावरती बोलू ठाणेकर बोलतायत ठाणेकर बघतायत तुम्हाला विकासाच्या मुद्द्याला घेऊन ज्या वेळेला खासदार निवडून आले महायुतीच्या नेमात बसूनच आले त्यावेळेला ते देखील मांडीला मांडी लावूनच बसलेले होते आणि जे खासदार म्हणून आले तेव्हा आमच्या मतावरच आले महायुती होते पण खासदार आता ह्या वेळेला खासदार ठीक आहे आता आता ऐका 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 यांनी यांनी विद्यमान खासदारांच्या रेल्वेच्या मुद्द्याला घेऊन जे म्हणणं मांडलं विकासाच्याच मुद्द्याला घेऊन बोलतोय विकास विकास रेल्वेचा मुद्दा खासदार रेल्वेची कामं करण्यासाठीच आम्ही निवडून दिले होते पण त्यांना पाठबळ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं होतं केंद्रीय मंत्र्यांना वारंवार फोन आणि लेटरद्वारे हे निधी ठाण्यात 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 ठाण्याला ठाण्याला निधी देण्यात यावा म्हणून वारंवार शिंदे साहेबांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला म्हणून यांच्या पडद्यात थोडाबहुत तरी निधी आला आज त्यांचा कामाचा श्रेय तुम्ही लाटू नका तुमची वैयक्तिक काही कामं आहेत ती सांगा जी ठाण्यासाठी तुम्ही केलेली ठीक आहे नेते नेते रेल्वे रेल्वे रेल्वेचा चर्चा देऊ शकणार बर 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 ऐका ऐका रेल्वे रेल्वेचा रेल्वेचा मुद्दा मी विचारतोय त्यांचं असं म्हणणं पडलं विद्यमान खासदार नेते तुम्ही तुम्ही तुमची एनर्जी माझा बूम येईल त्यासाठी वाचून ठेवा मी येतो हा नेते मला सांगा त्यांचं असं म्हणणं पडलं की विद्यमान खासदारांनी रेल्वेसाठी काम केलं हा केलं पण त्याला सगळ्यात मोठं पाठबळ जे होतं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लाभलं केंद्रात त्यांनी पाठपुरावा केला आणि त्या निमित्ताने निधी आला कामं झाली शिवसेना एकत्र होती तुम्हाला माहिती आहे शिंदेसाहेब शिवसेनेचाच भाग होते जे काही असेल त्यावेळेस सगळं आपण एकत्र बसून केलेलं आहे या बाबतीत दुमत नाहीये शिवसेनेचेच हे खासदार होते शिवसेनेचे आमदार होते पालकमंत्री होते शिवसेनेचेच त्यांनी म्हणजे शिवसेनेचे मंत्री होते असं समजा त्यामुळे ही सगळी कामं एकत्र शेवटी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री हे पद होतं बऱ्याच गोष्टींची ऐक ना क्रॉस नको माझी दोनही बाजूंना विनंती आहे की आपण ना जर जर तिकडे बोललं तर इकडे आपण काहीच नाही बोललं इकडे बोललं तिकडे काय सगळ्यांना ऐकून घ्या आपले शेवटी ऐकून घेतल्याशिवाय काय होणार नाहीये नाही मी सांगतो मी दोन्ही साईडनं सांगतो मी दोन्ही साईडनं सांगतो ठीक आहे तर मला माझं फक्त एवढं म्हणणं आहे माझं फक्त म्हणणं एवढं आहे की विकास हा महत्वाचा आहे मग तो राज्य सरकारच्या मार्फत हो केंद्र सरकारच्या मार्फत हो आणि खासदारांनी दोन स्टेशनसाठी पाठपुरावा केला आहे दिघा म्हणजे ऐरोली ठाण्यामध्ये जी गर्दी होती तिला त्यांनी स्प्लिट केलं आणि ठाणा मुलूंमध्ये जी गर्दी तिला स्प्लिट केलं तुम्ही पाहिलं असाल श्रीस्थानकाचं काम आणि दिघा स्थानक तर बांधून पूर्ण आहे आणि बऱ्याच गोष्टी मीरा भाईंदर असेल सगळी रोरो सेवा असेल त्यानंतर हॉस्पिटल्सच्या असतील किंवा जोड रस्ते असतील साकेत गायमुखचा रोड बरेच गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्यासाठी कोटी कोटींचा निधी मंजूर झालेला आहे साहेब मी तुम्हाला काही कामं सांगतो ऐरोली कळवा एलिव्हेटेडसाठी 428 कोटींचा निधी मंजूर झाला ऐतिहासिक मल्टी मॉडेल ट्रान्झिस्ट हबसाठी 983 कोटींचा निधी मंजूर झाला मध्ये मध्ये बोलू नका प्लीज तुम्ही नाही नाही कुणीच बोलू नका मध्ये प्लीज प्लीज मध्ये मध्ये बोलू नका जेव्हा ते बोलतील तेव्हा आपण नाही बोलायचं मेंटल हॉस्पिटलच्या जागेवर नवीन रेल्वे स्थानक 289 कोटी मीरा रोड भाईंदर रेल्वे स्थानक बोरिवली रेल्वे स्थानक मल्टी मॉडेलचं ते डेक बांधलं त्याच्यासाठी 110 कोटी घनसोरी ऐरोली रस्ता 375 कोटी ऐरोली ते काटई भुयारी मार्ग 2800 कोटी गायमुख बायपास रस्ता 2300 कोटी नवी मुंबईतील ऐरोली सागरी जैवविविधता प्रकल्प 30 कोटी हे मंजूर आहेत हा फक्त मंजूर सांगतो मी छोट छोट नाही सांगत थोडस वाचतो ना अजून हा सगळं सगळं शिंदे साहेबांचं असेल उद्धव साहेबांचं असेल शेवटी एकच आहे भाईंदर ते वसई रोरो 14 कोटी नेरूळ ते अलिबाग रोरो त्याची जेट्टी सुद्धा बांधून नेरूळला तयार आहे 111 कोटींचा निधी मंजूर आहे जेट्टी तयार आहे बेलापूर ते भाऊचा धक्का 8.30 जलवाहतूक प्रकल्प कोलशेत भिवंडी काल्लेर कल्याणसाठी जेट्टी बांधून 100 कोटींचा निधी मंजूर काम केलं त्यांनी
नियोजित आम्ही करू. आमच्याकडे रूपरेषा आहे, आमच्या नेत्याचं विजन आहे. आमचा नेता महाराष्ट्र चालवतो, आमचा नेता देश चालवतो. जागतिक पातळीवर आज भारताचं नाव आहे ते आमच्या नेत्याच्या विजनमुळे आहे. आणि ह्यांनी कुठल्या देशाच्या साठी हे युती तोडली? ह्यांनी स्वतःला खुर्ची नाही भेटली म्हणून युती तोडली, ह्यांनी मुख्यमंत्री पद सोडलं म्हणून युती तोडली. ह्यांनी या गप्पा मारूच नाही. बरं ठीक आहे नेते, एक मुद्दा संपून घेऊ, रेल्वेचा मुद्दा संपून घेऊ. रेल्वेच्या कामाचं श्रेय कोणाचं? एक तर माझ्या विरोधी सहकाऱ्यांनी जी आता लिस्ट वाचली तो जाहीरनामा आहे. पूर्ण केलेली कामं सांगा, पूर्ण केलेली कामं तुम्ही सांगा. मला हे सांगायचंय, एकनाथ शिंदे साहेबांसारखं पाठबळ सुद्धा मागे असताना हे निधी आणण्यामध्ये अत्यंत अपयशी ठरलेले आहेत मागच्या 2.5 वर्षामध्ये. तर तुम्ही आव्हान काय देतात की आम्ही हा निधी आणणार आहे? एक तरी काम मंजूर आहे का तुमचं? तुम्ही जाहीरनामा वाचू नका. जी रेल्वेची कामं झाली आहेत त्याच्यावर बोला, ती झालेली नाही आहेत. रेल्वेची कामं मुळात मला एक सांगायचंय की ही देश पातळीवरची निवडणूक आहे. तुम्ही अजून सॅटिस मध्ये अडकलाय, सॅटिसच्या बाहेर पडा. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे आज आयडेंटिटीच नाहीये. जर वेळ आली तर 26 पंतप्रधान बनवावे लागतील. आज मी तुम्हाला सांगतो, महायुतीला म्हणजे पर्यायाने मोदी साहेबांना का मत द्यावं? 370 कलम आजपर्यंत कोणी रद्द करू शकलं नाही. ते 370 कदम मोदी साहेबांनी आणले. मला नेते, आपण ठाणे सकाळी महिला बाहेर पडली, सकाळी महिला बाहेर पडली की संध्याकाळी सुरक्षित येईल की नाही याची शाश्वती नव्हती. मोदींनी दहशतवाद पूर्णपणे संपवला. रेल्वेचा मुद्दा ठाणे स्टेशन, आज ठाणे स्टेशन बॉम्बे हायकोर्टाने जे 108 अँब्युलन्स प्रत्येक स्टेशनच्या बाहेर उभी राहिली पाहिजे असे सर्क्युलर काढलेलं आहे. ते आजपर्यंत या खासदार असताना पण यांना आम्ही कित्येक वेळा सांगितलंय, पण आज देखील ठाणे स्टेशनच्या बाहेर 108 ची अँब्युलन्स विथ डॉक्टर आणि सगळं ते व्हेंटिलेटर सकट पाहिजे हे गाईडलाईन्स असताना देखील आजपर्यंत हे खासदार करू शकलेले नाहीयेत. ठाणे रेल्वे स्टेशन जवळ जी होणारी गर्दी आहे, जी आपलं तुमचं इथे पनवेल आणि या वाशी साईडला जे जाणाऱ्या गाड्या आहेत, तुमचं या नेरूळ साईडला जाणाऱ्या गाड्या आहेत, CST वरनं जी लोक जे भरून येतात ते डब्याची संख्या वाढवली पाहिजे. रेल्वे ट्रॅक जे आपले आहेत ठाणे स्टेशन आणि सगळं CST ते सर्व जुने झालेले आहेत. त्याच्यावरती गाड्या आज 60 स्पीडला चालतात. ते रेल्वे ट्रॅक आपण नवीन केले सुशोभित करण्यासाठी. मुख्य मुद्दाच बोलतोय, या सगळ्या रेल्वे सुशोभित करण्यासाठी मोदीजींनी सगळ्यात जास्त निधी दिलाय म्हणून ठाण्याचं रेल्वे स्टेशन आता सगळ्यात मोठं झालेलं आहे. मोदींच्या खिशातला निधी नाहीये. हा भारतीय जनतेच्या कर रूपातला पैसा आहे. आणि माझी एक मिनिट ऐका, आणि माझी आहे ना सर्व माझ्या सहकाऱ्यांना एक विनंती राहील कळलं का? कारण की आजपर्यंत हा शिवसेनेचा ठाणे जिल्हा दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता. ऐका 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 ऐका, पण का बोलतोय ना, वाक्य कम्प्लीट करू द्या. पण दुर्दैवाने आज ह्यांचे सगळे बॅनर असो, ह्यांच्या सगळ्या घोषणा असो, ना यांच्या घोषणांमध्ये बाळासाहेबांच्या नावाने मत आहे, ना यांच्या घोषणांमध्ये दिघे साहेबांच्या नावाने मत आहे. हे शिवसेनेचे असून फक्त आणि फक्त मोदींच्या नावाने मत मागतात. अरे कुठे गेला ठाणे? काही मी एक प्रश्न विचारतो, मला एक प्रश्न विचारायचा. महिलांना येतो काय म्हणणं आहे ते मी सांगतो ना. त्यांना बोलायला तर संधी द्या. यस 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 या सगळ्यांना गप्प बसवा आधी. हो गप्प बसा. मला एक तटस्थपणे विचारायचंय, कमळदादांना विचारायचं आहे. रेल्वेचा मुद्दा नाही, नाही रेल्वेचा मुद्दा नाही आहे. रेल्वे म्हणताय, तुमच्या जर आयडियोलॉजीवर तुमचा एवढा विश्वास आहे, तुम्ही विकास केला म्हणताय तेवढा जर विश्वास आहे, तर हे पक्ष फोडायची काय गरज आहे? येतो निखिल, येतो ताई. मला माझा रेल्वेचा मुद्दाच कम्प्लीट करून घ्यायचा. ऐका ताई, तुम्ही कधी सकाळी 7:30, 8, 9:30 ठाणे स्टेशनवरनं ट्रेन पकडली आहे का? पकडलेली. किती गर्दी असते?
गर्दी असते, जीवघेणी गर्दी असते, जनता वाढलेली आहे, गर्दी तर होणारच ना। कमी होते कुठे, गर्दी कमीच होत नाही ना। ट्रेन मग कोण कोण दोषी याला, कोण दोषी? कोणी नाही आहे, राजा बिचारे साहेब दोषी नाही आहे। नवीन रेल्वे स्थानकाचा पर्याय जो आहे विचारे साहेबांनी मंजूर करून, केव्हापर्यंत सुरू होईल, केव्हा? आता काम सुरू झालेलं आहे, त्याचं येणाऱ्या 2 ते 3 वर्षात ती सुरू होईल। आणि दुसरी गोष्ट, ठाणे रेल्वे स्टेशन जे आहे त्याचं अद्यतुकरण हेचा सुद्धा निधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे। फक्त ऐका, आता नवीन रेल्वे स्टेशनचं काम सुरू झालं, पण विचारे साहेबांना त्याचं श्रेय मिळेल म्हणून त्याचं कुठेही उद्घाटन न करता डायरेक्ट काम सुरू केलं या लोकांनी। मला एक कालावधी सांगून द्या, निखिल येतो मी तुमच्याकडे, मला एक कालावधी सांगून द्या। पुनर्वसनाचा मोठा प्रश्न होता, हा तो पुनर्वसनाचा प्रश्न हा हायकोर्टामध्ये होता, तो आता मार्गी लागलेला आहे, आता त्याचं काम सुरू झालेलं आहे। आता जसं जनरल जे रेल्वे स्टेशनसाठी 2-3 वर्षांचा जो कालावधी जातो, 2 वर्षांचा कमीत कमी जातो, कारण दिघा स्थानकात तुम्ही पाहिलं असाल तर तेवढाच कालावधी जाईल। आणि हे स्थानक मग श्रीस्थानक असेल किंवा कोपरी स्थानक असेल, 3 वर्ष हा 2 ते 3 वर्ष हा टेंटेटिव्ह टाइम पिरियड असतो एखाद्याचा, हा तो होऊन जाईल तिथे। पुढल्या चर्चेत आपण भेटू, त्याच्या आधीच, कारण मागच्या चर्चेत दिघा स्थानकाचं आपण जे दिलं होतं ते कम्प्लीट झालेलं आहे साहेब, म्हणजे त्याच्यामुळे तो कम्प्लीट, जसं आपण बोलतोय विकासावर तर आपण विकासावर थांबूया। गर्दीची वाढ होईल 100%, 30% ठाण्यातली आणि 30% ठाण्यातली आणि 40% मुलुंडमधली गर्दी डिवाइड होते, जसं ऐरोली दिघा मधली ऐरोलीची गर्दी आणि ठाण्याचा बराचसा भार कमी झाला, तुम्ही आज पाहत असाल ना ठाणे रेल्वे स्टेशनचा भार। आणि शेवटी हे रेल्वेचे जे प्रकल्प असतात ना, हे केंद्र सरकारचे असतात, तुम्हाला लक्षात घ्या, शेवटी ते येतात खासदारांच्या मार्फत। मोदी साहेबांचं तुम्ही नमो नमो आणि मोदी मोदी एवढे जे म्हणताय, मोदीजींनी या देशासाठी जे जे आश्वासनं दिली होती, 100 स्मार्ट सिटी, महागाई रोकू, काळा धन बदलू, अनेको कलरचे पैसे आले, पण काळा पैसा अजून का आणला नाही? तुम्ही निर्मिती केलेली, माझ्या मित्रांनी आता आरोग्य सेवेबद्दल सांगितलं, रेल्वेचा 10,000 कोटींचा ऍम्ब्युलन्स घोटाळा झाला तर त्याचा त्या खुलासा करणार का, म्हणजे त्याचं श्रेय घेणार का? दुसरी एक गोष्ट, तुम्ही जसं सांगितलं की झपाट्याने शहरीकरण झालेलं आहे, या शहरीकरण होत असताना जी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्याचं श्रेय घेणार का? कारण या अनधिकृत बांधकामं होत असताना पिण्याचं पाणी त्याला वापरलं जातं, लोकांना पाणी टंचाईचा सामना करायला लागतो, आणि ठाणे शहराला अजूनपर्यंत धरण मिळालेलं नाही, ऍम्ब्युलन्स घोटाळा असेल, पाणी असेल आणि अनधिकृत बांधकाम असेल, त्याचा श्रेय घेणार का? हेलो, एक मिनट, शोर मचाने से हाँ, शोर मचाने से कुछ नहीं होने वाला है। 370 की आपने बात किया, घाटी छोड़ के मोदी जी भाग गए, एक भी उम्मीदवार उन्होंने श्रीनगर से नहीं दिया। मला असं सांगायचं आहे, हे लोक बोलतात की रेल्वेची कामं केली आहेत, गेली 10 वर्ष माननीय मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे साहेब आहेत ते या ठिकाणी नगरविकास मंत्री होते, मागच्या हप्त्यापूर्वी 2 व्यक्तींचा ट्रेनच्या खाली पण मृत्यू झाला, याची जबाबदारी यांनी घेतलीत का? जे ट्रेनचं बोलतात ते लोक आता त्यांचा मृत्यू झाला ट्रेन, आणि तुम्ही महत्वाचा पॉईंट जे बोललात, तुम्ही आता याच्यापूर्वी बोललात की नरेश मस्के किंवा नारायण विचारे, मला एक सांगा, ठाणे महानगरपालिकेमध्ये 56 शाळा डिस्क्वालिफाय केल्या, महानगरपालिकेच्या 56 शाळा डिस्क्वालिफाय केल्या, महानगरपालिकेच्या 56 शाळा डिस्क्वालिफाय केल्या असताना सुद्धा त्या शाळा चालू आहेत। थांबा हो, ज्यांचा आवाज एवढा आता आम्ही ऐकतोय ना, हे तर आमच्या इथले स्थानिक जे काय बोलतायत विरोधातून, स्थानिक उमेदवाराला सुद्धा का नाही तुमची उमेदवारी दिली? ह्या जो हे जो आज आज काल काल जो निर्णय घेतला, नरेश मस्केंची डिक्लेअर झाली ना, एवढा उशीर का लागला? आणि मोदींची एवढी जर इमानदारी, मोदींची हमारे ए थांबा फायनली, रेल्वेचं श्रेय कोणाचं? मोदींचं। तुम्ही म्हणला थोड्यापूर्वी संजीव नाईकाने ते मंजूर करून घेतलं, त्या दिव्यासाठी जे प्रयत्न केले, दिघा प्रयत्न याच्यासाठी, रेल्वे स्टेशनसाठी जे प्रयत्न केले होते ते संजीव नाईकांनी केले होते। निखिल बोला। मला आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आमचे वरिष्ठ नेते उत्तर द्यायला सक्षम आहेत। माझे मित्र किरण जावदे यांना एकच उत्तर द्यायचंय की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विषय त्यांनी जो काढला, आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी टेम्बिनाकर दहीहंडी उत्सव जो सुरू केला, तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर दुसरा प्रति दहीहंडी उत्सव धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा उत्सव कमी करण्यासाठी सुरू हा राजन विचार यांनी केला, त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या टेम्बिनाक्याला खाली दाखवायचं काम हे राजन विचार यांनी केलं, आणि आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत, आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे, आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक आहोत, आम्हाला ते विचार महत्वाचे आहेत, आम्हाला बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत। आज काँग्रेसच्या मुद्द्यावर, काँग्रेसच्या विचारांवर चालणारे राजन विचारे आम्हाला शिकवणार का की आम्ही ठाण्यामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं? देशाला स्थिर सरकारची गरज असताना
जर अशी सगळं कडबोळ असेल तर ते देश चालू शकणार नाहीत. सन्मान्य राजसाहेबांनी गुढीबाई साहेब सांगितलं होतं की आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि येत्या 10 वर्षापुरता तो तरुणांचा असणार आहे. तर या काळामध्ये देशासाठी चांगलं नियोजन. राजसाहेब रेल्वेच्या मुद्द्यावर बोललेत का? नेहमी बोललेले आहेत. ठाण्याचा रेल्वेचा प्रश्न, रेल्वेचा प्रश्न हा केंद्राच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे इथल्या लोकांनी त्याचं श्रेय घ्यायला जाऊ नये. रेल्वेचा मुद्दा माझ्या विरोधी सहकाऱ्यांनी जो मांडला की नवीन एक्सटेंडेड स्थानक, त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की माननीय नरेश म्हस्के यांच्या नगरसेवक विभागामध्ये ते मेंटल हॉस्पिटलचं स्टेशन होणार आहे. आपलं शिंदे साहेबांच्या आमदारकीच्या याच्यामध्ये ते स्टेशन होणार आहे. ठाणे महानगरपालिकेबरोबर जेवढ्या मिटिंग झाल्या त्याच्या किती मिटिंगला बिचारे साहेब हजार होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली नवीन ठाण्यासाठी जागा हस्तांतर करण्यात यावी यासाठी किती मिटिंग झाल्या, त्या किती मिटिंगला हे हजार होते. आणि फक्त तुम्ही श्रेय घेता का जो पाठपुरावा करतायत? आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि नरेश म्हस्के साहेब यांच्या पाठपुराव्यातून ते नवीन स्थानक होत आहे. मला असं वाटतं ही देशाची निवडणूक आहे. इंडिया आघाडीला फक्त विचारावं की त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे. ठीक आहे. पुढला प्रश्न घेतो. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत स्वतःचं धरण व्हावं, इथल्या लोकांना हक्काच्या धरणातलं पाणी मिळावं यासाठी वारंवार चर्चा झाली, पण ज्याबद्दल पुढे काहीही झालं नाही. धरणाचा मुद्दा धरणाच्या मुद्द्याला पुढे रेटण्यासाठी विद्यमान खासदारांचं योगदान काय? कुठल्या धरणाचा मुद्दा बोलताय? ठाण्यासाठी स्वतःचं धरण असावं, ठाणेकरांना त्यांचं हक्काचं पाणी असावं यासाठी काय प्रयत्न झाले? धरणाचा मुद्दा असो किंवा पाणी पुरवठ्याचा मुद्दा असो, तुम्ही ठाण्यातलं नाही, ठीक आहे, आपल्याला विचारलं आपण लक्षात घ्या. त्यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे आणि ठाण्यामध्ये पाणी कपात अशी कुठली तुम्ही पाहाल तर हे खरं तर महापालिकेचं काम असतं. पाणी पुरवठा करणं हे स्थानिक स्वराज्य संस्थांचं काम असतं. पण तुम्ही खासदारांचा विचारलं ना, तर खासदारांकडे किती पाठपुरावा झाला या सगळ्या गोष्टींचा त्याचाही माहिती घ्या जरा. खासदारांकडे कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा झाला नाही. जेवढं ठाण्याला मुलं पाणी हवं आहे तेवढं पाण्याची ती गरज भागवली जाते ठाण्याची. ज्यावेळेस जसजसं बांधकाम वाढतंय ठाण्यामध्ये तस तसे आपण जागांच्या चाचपण्या होत आहेत आणि खासदारांच्या मार्फत निधी तोही महागाईच्या मुद्द्यावरती बोला. माझा देश कुठे नेऊन ठेवला यांनी? ठाण्याच्या धरणाचा प्रश्न ऐका. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील ठाणा हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय की नाही? म्हणजे राज्य जसं जिव्हाळ्याचं आहे तसं ठाणा पण त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. आता मी तुम्हाला विचारतो, वारंवार ठाण्याचं म्हणून एक धरण असावं याबद्दल चर्चा झाली, पण ते वर्षानुवर्ष फक्त चर्चाच होताना दिसते, पुढे काहीच सरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी काय केलं यासाठी? कारण सांगतो. चार वेळा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा पण ठाणे होते. उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं तेव्हा पण मुख्यमंत्री, तेव्हा पण ठाणे होतं. मग एवढ्या वर्ष आता शिंदे साहेब वेगळे होऊन 2.5 वर्ष झालेत. ठाणे म्हणजे नाला नाही खोदायचं आहे, धरण आहे मोठं. आणि या धरणासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जी ह्यांची आहेत नकली, आणि जे आज काँग्रेसला मतदान करणार आहेत ते उद्धव ठाकरेंची शिवसेना. यांनी एवढ्या वर्षात जो मलिदा खाल्ला ना आणि जी टक्केवारी खाल्ली त्याच्यामुळे ठाण्याचं धरण नाही झालं. आव्हाड साहेबांचं स्टेटमेंट आहे का, धरणाची पूर्ण प्रक्रिया बनवून गेली होती, त्यावेळेस टक्केवारीमुळे ती फाईल रिजेक्ट झाली. रहदारीचं नियोजन होणं महत्वाचा विषय, त्या दृष्टीने फ्लायओव्हर झाले. पण हा प्रश्न वर्षानुवर्ष तुमच्याकडे भिजत घोंगडे का अजूनही? संध्याकाळी जर माणसाला घोडबंदर रोडवरनं म्हणजे टोकावरनं रिक्षा पकडून जायचं असेल, बस पकडून जायचं असेल, तर दोन दोन अडीच तास त्याला घरापर्यंत जायला लागतात. याबद्दल खासदारांनी किती आवाज उठवला, काय काम केलं? बरोबर, तुम्ही बघा, तुम्ही लक्षात घ्या. ठाण्यामध्ये जुनं ठाणं आणि नवीन ठाणं म्हणजे जे घोडबंदरचा परिसर याच्यामध्ये फरक आहे. नवीन ठाण्याचे रस्ते मोठे, जुन्या ठाण्याचे रस्ते लहान आहेत. आता राहिला घोडबंदर रोडचा प्रश्न, तर घोडबंदर रोडमध्ये तुम्ही पाहत असाल हा जवळपास सुरतची, अहमदाबादची सगळी वाहतूक घोडबंदर पट्ट्याने होते आणि मोठमोठी वाहनं असतात तिथे, म्हणजे मल्टी एक्सेल व्हेकल्स चालतात त्याच्यामुळे. आता त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून आपण साकेत ते गायमुख पर्यंत समांतर रस्ता होतोय, एलिव्हेटेड रस्ता होतोय. त्यासाठी मगाशीच तुम्हाला मी निधी देखील वाचून दाखवला. तो रस्ता जर झाला आणि ह्या मोठमोठे जे कंटेनर्स आहेत, मल्टी एक्सेल व्हेकल्स आहेत, जर ते पर्यायी मार्गाने जायला लागले तर आपला हा जो पट्टा आहे याच्याकडे फक्त कमर्शियल व्हेकल नसतात, फक्त प्रायव्हेट व्हेकल. नेते 10 वर्ष मिळाले तुमच्या खासदारांना, 10 वर्ष. मी पाहिलं असाल त्या प्रोजेक्टचं काम, मी ऑन कॅमेरा सांगतो.
आता ताई ताई सुद्धा उभ्या तिथे, त्यांनी देखील पाहिजे. थांबा ना बोलल्या. ऐका, त्या प्रोजेक्टचं काम देखील चालू आहे आणि प्रोजेक्ट म्हणजे असं नाही की तो प्रस्थापित आहे, तो बांधकाम चालू आहे त्या प्रोजेक्टचं आणि प्रगतीपथावर आहे ते. जवळपास 40 ते 45% कामकाज तिथे पूर्ण देखील झालेलं आहे. तर आपण ह्या सगळ्या आणि त्याच्याचबरोबर तुम्ही फाउंटनचा प्रकार बघाल, तिथे देखील आपण समांतर रस्ता केलेला आहे. त्यानंतर आपण एक भुयारी मार्ग देतोय. लक्षात घ्या, याच्यासाठी 2800-2800 कोटींचे म्हणजे नवी मुंबई असेल, मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, 2800-2800 कोटींचा निधी केंद्रातनं मंजूर करून आणणं, विशेषतः अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याकडे सरकार नसतं. बघा, शेवटी सरकारच्या खासदारांना जास्त निधी मिळत असतो, पण सरकार नसताना जेव्हा आपण पाठपुरावा करतो. आता ह्याच्यात मी मगाशी म्हटलं, हे सगळ्यांचं एकत्र मिळून काम आहे. केंद्राकडनं पैसा येतो, पण तो आणण्यासाठी आपल्याला तो पाठपुरावा देखील करणं गरजेचं असतं. तो राजन विचारे साहेबांकडनं होतोय. दुसरी गोष्ट, जेव्हा मेट्रोचं काम चालू झालं आपल्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये, तेव्हा ठाणेकरांना असं कळालं की कोणीतरी एक सुमित बाबा म्हणून होते, त्यांच्या आदेशाने ते डिव्हायडर टाकले गेले. माझी सन्माननीय समोरच्या लोकांना विनंती आहे की ऑलरेडी ट्रॅफिक ठाण्यात होत असताना, मेट्रोची कामं होत असताना असं का आणि कोणी सांगितलं गेलं? म्हणजे मी बोलत नाही, ठाणेकर म्हणतात की सुमित बाबा म्हणून कोण आहेत, त्यांच्या आदेशाने जे कॉन्ट्रॅक्ट डिव्हायडर टाकले गेले, तर त्यांना विचारा की सुमित बाबा कोण आहेत. ठीक आहे, ट्रॅफिक जाम, वाहतुकीचा प्रश्न. वाहतूक कोंडीवर ज्यावेळी बोललं जातं तर तुम्ही घोडबंदर पर्यंत गेलात, पण घोडबंदर पर्यंत जात असताना ठाण्याच्या प्रवेशद्वारावर या. ठाण्याच्या प्रवेशद्वारावरती टोल नाक्यावरती जी वाहतूक कोंडी होते, मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी हाऊसमध्ये जाताना सांगितलेलं की टोल बंदी करू, टोल बंदाला आंदोलन करणारे आणि टोल माफी देणारे दोघेही इकडे आहेत. का टोल माफी दिलेली नाही? लक्षात घ्या की खारघर सारखा टोल नाका होता आणि पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे विनवणी केली की स्थानिक नागरिकांना त्यावेळी टोल माफी दिली नाही. ठीक आहे, पूर्णपणे टोल माफी करायला तुम्हाला गुजरातला विचारायचं असेल, परंतु तुम्ही MH04 वाहनाला तरी टोल माफी देऊ शकता की नाही? याच्याकरता विरोधी पक्षाने का टोल माफी दिली नाही? जर तिथे टोलवरती जर प्रश्न सुटला, वाहतूक कोंडी जर तिकडनं सुटली, तर ऑटोमॅटिकली पुढे ते वाहतूक कोंडी कमी होईल. टोल माफी का दिली नाही विचार. विकासाच्या मुद्द्यावरती हे विरोधक सध्या विकासाच्या मुद्द्यावरती बोलत नाही. यांनी फक्त एकच मुद्दा घेतलेला, राम भगवान श्रीरामाचा आणि हिंदुत्वाचा. मला एक सांगा, 78% हिंदू या भारत देशामध्ये आहेत. कुठलीही महागाई वाढली तर सगळ्यात जास्त त्रास हिंदू लोकांना होत आहे. ते हिंदू विरोधी सरकार हे यांचं आहे. ठीक आहे ताई, वाहतुकीचा विषय, ठाण्यातल्या वाहतुकीच्या विषयात जर बोलायचं झालं तर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कॉन्वॉयला सुद्धा ट्रॅफिक जामला तोंड द्यावं लागतं. मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा इकडे मांडायचा आहे. मुंबई नंतर सर्वात विकसित शहर म्हणून ठाण्याचा नंबर येतो. आज बहुसंख्य लोक ठाण्याला राहण्यासाठी पसंती देत आहेत, त्याच्यामुळे लोकसंख्या वाढते. आम्ही मान्य करतो ठाण्यामध्ये कोंडी तडकलं. ऐका, मान्य करतो आम्ही त्याच्यासाठी. ऐका माझं, त्याच्यामध्ये जो विकास ठाण्यामध्ये होतोय त्याच्यामध्ये मेट्रो असतील, रस्त्याचं रुंदीकरण असेल, याच्यामुळे ट्रॅफिक होते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे ट्रॅफिकचा बोलतायत, कोपरीच्या इथे जे बॉटलनेक झालेलं होतं, एकनाथजी शिंदे साहेब यांनी तो मार्ग त्वरित फॉलोअप घेऊन जेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेतली, माझ्या मते 1 ते 1.5 महिन्यामध्ये तो मार्गी लावलेला आहे. ऐरोली कटाई रोल, जिथून ऐरोली मधून ठाण्यामध्ये यायला कमीत कमी 1.5 ते 1 तास लागायचा, ते 10 मिनिटात येणाऱ्या 1 महिन्यामध्ये तो रस्ता पूर्ण होणार. सर म्हणतात निधी आणला, त्याला पाठबळ कुठे दिले? मी तेच बोलतोय, मी तेच बोलतो. ऐका माझा मुद्दा हाच आहे की संसदेमध्ये खासदारांची उपस्थिती किती आहे हे चेक करा. तुम्ही बोलताय निधी आणता, अरे तिथे गेला तर तुम्ही निधी आणणार ना? हा पूर्ण माझा दावा आहे. माझे मित्र किरण जाधव यांच्या व्यतिरिक्त किती जणांना खासदार भेटले ते यांनी चेक करावं. रिचेबल नाही, नॉट रिचेबल. 10 वर्षात खासदार कोणाला दिसलेच नाहीयेत, तरईच्या बाहेर खासदार कधी आलेलेच नाहीयेत. खासदार 10 वर्षात दिसले नाहीत ना, कोणाला भेटलेले आहेत, रिचेबल नाहीच आहेत. आधी इथे जमलेल्या पब्लिकला कुठल्या गल्लीत खासदार गेले होते? खासदार लोकसभेमध्ये आवाज कधी उठवला? खासदाराचं एकही काम नाही आहे, लेटर पण काही दिलेलं नाही आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदारांनी किती प्रयत्न केले ते म्हणतात, अमुक काही ठराविक मार्गांसाठी त्यांनी निधी आणला. मुख्यमंत्री साहेबांनी काय प्रयत्न केले सांगा, हा प्रश्न ठाणेकरांचा.
मला असं वाटतं की खासदार गेली 30 वर्ष काम करतायत. इथे एकदा आमदार म्हणून काम केले, त्यांनी 5 वर्ष 2 टर्म खासदार म्हणून काम केलेलं आहे. तर त्यांना मला एकच विचारायचं आहे की रेल्वेमध्ये फक्त सरकतेजीने जे प्लॅटफॉर्मवर लावले त्याच्या व्यतिरिक्त काम काय आहे त्यांचं? आम्हाला स्वतः ठाणेकर म्हणून माहिती नाही, पण मुख्यमंत्र्यांनी आज मेट्रो आणली, रिंग रोडचं काम करतोय आपण, परत आपण वाहतूक जलवाहतुकीचं काम आपण करतोय त्या माध्यमातून, आणि टिकुजीनी वाडी इथे आपण जो टनल करतोय तिथून आपण 10 मिनिटात बोरिवली जाणार आहोत. जी कामं चालू आहेत, मला असं वाटतं महिना 1.5 महिन्यामध्ये मेट्रोचं काम कम्प्लीट झालं तर ते वाहतूक कोंडीत आपण निघणार आहोत. म्हणता खासदारांनी काम केलं नाही, खासदारांनी सरकतेजीने लावले, पण काही 9 महिन्यापूर्वी तुम्ही त्यांच्या बरोबरच होता, तुम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे, तेव्हा का ओरडला नाही तुम्ही? असं वाटतं ते पक्षाची भूमिका. बघा प्रत्येक वेळी तेव्हा का तुम्ही तक्रार केली नाही मुख्यमंत्र्यांकडे? मला असं वाटतं की ऐका ना, यावेळी पण त्यावेळी पण आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय, तक्रार केली, म्हणून तर आम्हाला त्यांना सोडून इकडे यायला लागलेलं आहे ना. कुठली कामं त्यांनी केलेली आहे प्रत्येक वेळी? हे बघा खासदार हा ज्यावेळी लोकप्रतिनिधी स्वतःच्या वॉर्डात काम करतो त्यावेळी त्या खासदारासाठी मतं मागतो. जेव्हा नगरसेवक म्हणून आम्ही काम केले म्हणून खासदारासाठी काम केलेलं आहे, आम्ही फक्त साहेबांच्या आदेशामुळे काम केलेलं आहे. खासदार म्हणून व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचं काम करत नाही, आम्ही पक्ष म्हणून काम करतो. सगळं ठाणे जाणतं की साहेबांबद्दल सगळ्याच लोकप्रतिनिधींना एक आदरयुक्त भीती आहे. खासदार जर काम करत नव्हते तर मुख्यमंत्री साहेबांनी का त्यांना दटावलं नाही? मला असं वाटतं की त्यांचे मातोश्रीवरती जास्ती संबंध होते म्हणून कदाचित ते कुठेतरी हे होत असेल, कारण ते सारखं मातोश्रीला जायचे. जरी त्यांना शिंदे साहेबांची जागा घ्यायची होती, त्यांना ठाण्याचं जिल्हा प्रमुख व्हायचं होतं, आणि त्यामुळे त्यांचं कनेक्शन जास्ती मातोश्रीवरनं आदेश आला तरच ते करत होते. आता पण त्यांची वेगळी भूमिका आहे. मला असं वाटतं त्यांना आमच्याकडे जे मिळालं नाही ते घेण्यासाठी कदाचित ते तिथे थांबले. ठीक 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 आहे, बोला बोला. मला काय म्हणायचं आहे, हे धनुष्यबाणवाल्यांना मला विचारायचं आहे की हा धनुष्यबाण तुम्हाला पेलणार आहे का? कारण थांबा कारण हा धनुष्यबाण बाळासाहेबांनी 40 वर्ष जपलेला आहे, समजलं ना? आणि हा धनुष्यबाण चोरलेली वस्तू कधी टिकत नाही. आणि आणि एक एक प्रश्न म्हटला, आणि इथे इंजिन दादा थांबा इथे इंजिन दादा आहेत, त्यांनी ब्रिंशच पाठिंबा कसा दिला? 14 काय बोलले, 19 काय बोलले? आणि हा मग तुमचा बिनशर्त पाठिंबा म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय? आणि मुद्द्याला येतो. ठीक आहे, मुद्दा ते म्हणतात खासदार रिचेबल नसतात. खासदारांनी निधी मंजूर करून घेतला पण प्रत्यक्ष स्वरूपात कामं नाही झाली. खासदारांनी जो निधी मंजूर केलाय त्याच्यातून कामं देखील जी मगाशी यादी वाजली ना ती सुरू झालेल्या कामांची आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, खासदारांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. जवळपास 73% त्यांची उपस्थिती आहे. ऍव्हरेज जर काढलात तर 82% जास्तीत जास्त हाय आहे ज्यांना संसद रत्नपटू मिळाले. खासदारांनी ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी किती निधी आणला? मी मगाशी सगळी यादी वाचली. जर त्यांची जर मी टॅली मारणार ना, जवळपास हा निधी 3400 कोटींच्या वर जातो. 3400 कोटींच्या मी मगाशी वाचला तुम्हाला, 3400 कोटींच्या वर. जर तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा आपण वाचू, पण तुम्ही मगाशी ऐकलंय ऑन कॅमेरा केलं. खासदारांची उपस्थिती होती सभागृहात, मगाशी तुम्हाला आकडा सांगितला मी, 73% वर त्यांची उपस्थिती आहे. आणि संसदेचा एव्हरेज जो आकडा आहे तो 80% आसपासचा आहे. त्यांना संसद रत्न संसदपटू हा पुरस्कार देखील मिळतो, पण यांना 73% आणि हा सर्वात चांगली उपस्थिती आहे. आणि मधल्या काळात तुम्ही पाहिला असाल, आणि अजून नॉट रिचेबलचा प्रश्न येतो तसं नाहीये साहेब, तुम्ही जर कधी कॉल केला त्यांना तुमचा कॉल लागेल. शिवसैनिक काय सगळ्यांनी कुणीही कॉल केला त्यांचा कॉल लागतो साहेब. सापडतात. बेरोजगारी और भ्रष्टाचार और पेपर लीक के मुद्दे पे आप संवाददाता महोदय बात नहीं कर रहे हैं, इधर उधर की बात कर रहे हैं. आज महंगाई इतनी देश के अंदर बढ़ गई है, बेरोजगारी बढ़ गई है, और रोटी कपड़ा नहीं, पेपर लीक का मामला 10 साल में एक भी पेपर का क्लियर नहीं हुआ, जिसमें हमारे नौजवान बच्चों ने परीक्षा दी और वो पेपर लीक करके वो नौकरी से सस्पेंड हो गया. आज महाराष्ट्र का सारा रोजगार जो है गुजरात की तरफ जा रहा है. धातू कोंडीवर ज्यावेळी बोलणं जातं तर तुम्ही घोडबंदर पर्यंत गेलात, पण घोडबंदर पर्यंत जात असताना ठाण्याच्या प्रवेशद्वारावर या. ठाण्याच्या प्रवेशद्वारावरती टोल नाक्यावरती जी वाहतूक कोंडी होते, मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी हाऊसमध्ये जाताना सांगितलेलं की टोल बंदी करू. टोल बंदाला आंदोलन करणारे आणि टोल माफी देणारे दोघेही इकडे आहेत. का टोल माफी दिलेली नाही? लक्षात घ्या की खारघर सारखा टोल नाका होता, आणि पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे विनवणी केली की स्थानिक नागरिकांना त्यावेळी टोल माफी दिली नाही. ठीक आहे,
पूर्णपणे टोलमाफी करायला तुम्हाला गुजरातला विचारायचं असेल, परंतु तुम्ही MH04 वाहनाला तरी टोलमाफी देऊ शकता की रे? याच्याकरता विरोधी पक्षांनी का टोलमाफी दिली रे? जर तिथे टोलवरती जर प्रश्न सुटला, वाहतूक कोंडी जर तिकडनं सुटली, तर ऑटोमॅटिकली पुण्यात वाहतूक कोंडी कमी होईल. टोलमाफी का दिलेला विचार? विकासाच्या मुद्द्यावरती हे विरोधक सध्या विकासाच्या मुद्द्यावरती बोलत नाही. यांनी फक्त एकच मुद्दा घेतलेला भगवान श्रीरामाचा आणि हिंदुत्वाचा. मला एक सांगा, 78% हिंदू या भारत देशामध्ये आहेत. कुठलीही महागाई वाढली तर सगळ्यात जास्त त्रास हिंदू लोकांना होत आहे. हे हिंदू विरोधी सरकार हे यांचं आहे. ठीक आहे ताई, वाहतुकीचा विषय, ठाण्यातल्या वाहतुकीच्या विषयात जर बोलायचं झालं तर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कॉन्व्हॉयला सुद्धा ट्रॅफिक जामला तोंड द्यावं लागतं. मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा इकडे मांडायचा आहे. मुंबईनंतर सर्वात विकसित शहर म्हणून ठाण्याचा नंबर येतो. आज बहुसंख्य लोक ठाण्याला राहण्यासाठी पसंती देत आहेत, त्याच्यामुळे लोकसंख्या वाढते. आम्ही मान्य करतो ठाण्यामध्ये कोंडी तडकलं. ऐका, मान्य करतो आम्ही त्याच्यासाठी. ऐका माझं, त्याच्यामध्ये जो विकास ठाण्यामध्ये होतोय त्याच्यामध्ये मेट्रो असतील, रस्त्याचं रुंदीकरण असेल, याच्यामुळे ट्रॅफिक होते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे ट्रॅफिकचा बोलतायत, कोपरीच्या इथे जे बॉटलनेक झालेलं होतं, एकनाथजी शिंदे साहेब यांनी तो मार्ग त्वरित फॉलोअप घेऊन जेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेतली, माझ्या मते 1 ते 1.5 महिन्यामध्ये तो मार्गी लावलेला आहे. ऐरोली कटाई रोल, जिथून ऐरोली मधून ठाण्यामध्ये यायला कमीत कमी 2.5 ते 1 तास लागायचा, ते 10 मिनिटात येणाऱ्या 1 महिन्यामध्ये तो रस्ता पूर्ण होणार. सर म्हणतात निधी आणला, त्याला पाठबळ कुणी दिलंय? मी तेच बोलतोय, मी तेच बोलतो. ऐका माझा मुद्दा हाच आहे की संसदेमध्ये खासदारांची उपस्थिती किती आहे हे चेक करा. तुम्ही बोलताय निधी आणता, अरे तिथे गेला तर तुम्ही निधी आणणार ना? हा पूर्ण माझा दावा आहे. माझे मित्र किरण जाधव यांच्या व्यतिरिक्त किती जणांना खासदार भेटले ते चेक करावा. खासदार 10 वर्षात दिसले नाहीत ना कोणाला, भेटलेले आहेत, रिचेबल नाहीच आहेत. आधी इथे जमलेल्या पब्लिकला कुठल्या गल्लीत खासदार गेले होते? खासदार लोकसभेमध्ये आवाज कधी उठवला? खासदाराचं एकही काम नाही आहे, लेटर पण काही दिलेलं नाहीये. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदारांनी किती प्रयत्न केले ते म्हणतात. अमुक काही ठराविक मार्गांसाठी त्यांनी निधी आणला. मुख्यमंत्री साहेबांनी काय प्रयत्न केले सांगा, हा प्रश्न आहे ठाणेकरांचा. मला असं वाटतं की खासदार गेली 30 वर्ष काम करतायत. इथे एकदा आमदार म्हणून काम केले, त्यांनी 5 वर्ष 2 टर्म खासदार म्हणून काम केलेलं आहे. तर त्यांना मला एकच विचारायचं आहे की रेल्वेमध्ये फक्त सरकतेजीने जे प्लॅटफॉर्मवर लावले त्याच्या व्यतिरिक्त काम काय आहे त्यांचं? आम्हाला स्वतः ठाणेकर म्हणून माहिती नाही, पण मुख्यमंत्र्यांनी आज मेट्रो आणली, रिंग रोडचं काम करतोय आपण, परत आपण वाहतूक जलवाहतुकीचं काम आपण करतोय त्या माध्यमातून, आणि टिकुजीनी वाडी इथे आपण जो टनल करतोय तिथून आपण 10 मिनिटात बोरिवलीला जाणार आहोत. जी कामं चालू आहेत, मला असं वाटतं 1-1.5 महिन्यामध्ये मेट्रोचं काम कम्प्लीट झालं तर ते वाहतूक कोंडीतनं आपण निघणार आहोत. म्हणता खासदारांनी काम केलं नाही, खासदारांनी सरक तेजीने लावले, पण ताई 9 महिन्यापूर्वी तुम्ही त्यांच्या बरोबरच होता, तुम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे, तेव्हा का ओरडला नाही तुम्ही? असं वाटतं की पक्षाची भूमिका बघा, प्रत्येक वेळी जेव्हा तेव्हा का तुम्ही तक्रार केली नाही मुख्यमंत्र्यांनी? तक्रार मला असं वाटतं की ऐका ना, यावेळी पण त्यावेळी पण आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय, तक्रार केली, म्हणून तर आम्हाला त्यांना सोडून इकडे यायला लागलेलं आहे ना. कुठली कामं त्यांनी केलेली आहे प्रत्येक वेळी? हे बघा खासदार हा ज्यावेळी लोकप्रतिनिधी स्वतःच्या वॉर्डात काम करतो त्यावेळी त्या खासदारासाठी मतं मागतो. जेव्हा नगरसेवक म्हणून आम्ही काम केले म्हणून खासदारासाठी काम केलेलं आहे, आम्ही फक्त साहेबांच्या आदेशामुळे काम केलेलं आहे. खासदार म्हणून व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचं काम करत नाही, आम्ही पक्ष म्हणून काम करतो. सगळं ठाणे जाणत की साहेबांबद्दल सगळ्याच लोकप्रतिनिधींना एक आदरयुक्त भीती आहे. खासदार जर काम करत नव्हते तर मुख्यमंत्री साहेबांनी का त्यांना दटावलं नाही? मला असं वाटतं की त्यांचे मातोश्रीवरती जास्ती संबंध होते म्हणून कदाचित ते कुठेतरी हे होत असेल, कारण ते सारखं मातोश्रीला जायचे. जरी त्यांना शिंदे साहेबांची जागा घ्यायची होती, त्यांना ठाण्याचं जिल्हा प्रमुख व्हायचं होतं, आणि त्यामुळे त्यांचं कनेक्शन जास्ती मातोश्रीवरनं आदेश आला तरच ते करत होते. आता पण त्यांची वेगळी भूमिका आहे. मला असं वाटतं त्यांना आमच्याकडे जे मिळालं नाही ते घेण्यासाठी कदाचित ते तिथे थांबले. ठीक आहे, बोला. मला काय म्हणायचं आहे, हे धनुष्यबाणवाल्यांना मला विचारायचं आहे की हा धनुष्यबाण तुम्हाला पेलणार आहे का? कारण थांबा 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 कारण हा
कारण हा धनुष्यबाण बाळासाहेबांनी 40 वर्ष जपलेला आहे, समजलं ना? आणि हा धनुष्यबाण चोरलेली वस्तू कधी टिकत नाही. आणि आणि एक एक प्रश्न म्हटला, आणि इथे इंजिन दादा थांबा थांबा इथे इंजिन दादा आहेत, हा त्यांनी ब्रिंशच पाठिंबा कसा दिला, 14 काय बोलले, 19 काय बोलले, आणि हा हा मग तुमचा बिनशर्त पाठिंबा म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय? आणि मी मुद्द्याला येतो, ठीक आहे. मुद्दा ते म्हणतात खासदार रिचेबल नसतात, खासदारांनी निधी मंजूर करून घेतला पण प्रत्यक्ष स्वरूपात कामं नाही झाली. खासदारांनी जो निधी मंजूर केलाय त्याच्यातून कामं देखील जी मगाशी यादी वाजली ना ती सुरू झालेल्या कामांची आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, खासदारांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. जवळपास 73% त्यांची उपस्थिती आहे. एव्हरेज जर तुम्ही काढलात, एव्हरेज जर काढलात तर 82% जास्तीत जास्त हाय आहे ज्यांना संसद रत्नपटू मिळाले. खासदारांनी ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी किती निधी आणला? मी मगाशी सगळी यादी वाचली. जर त्यांची जर तुम्ही टॅली मारणार ना, जवळपास हा निधी 3400 कोटींच्या वर जातो. 3400 कोटींच्या मी मगाशी वाचलं तुम्हाला, 3400 कोटींच्या वर जातो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा आपण वाचू, पण तुम्ही मगाशी ऐकलंय ऑन कॅमेरा केलं. खासदारांची उपस्थिती होती सभागृहात, मगाशी तुम्हाला आकडा सांगितला मी, 73% त्यांची उपस्थिती आहे. आणि संसदेचा एव्हरेज जो आकडा आहे तो 80% आसपासचा आहे. त्यांना संसद रत्न संसदपटू हा पुरस्कार देखील मिळतो, पण यांना 73% आणि हा सर्वात चांगली उपस्थिती आहे. आणि मधल्या काळात तुम्ही पाहिलं असाल, आणि अजून नॉट रिचेबलचा प्रश्न येतो तसं नाहीये साहेब, तुम्ही जर कधी कॉल केला त्यांना तुमचा कॉल लागेल. शिवसैनिक काय सगळ्यांनीच कुणीही कॉल केला त्यांचा कॉल लागतो साहेब. सापडतात बर. काही बेरोजगारी और भ्रष्टाचार और पेपर लीक के मुद्दे पे आप संवाददाता महोदय बात नहीं कर रहे हैं, इधर उधर की बात कर रहे हैं. आज महंगाई इतनी देश के अंदर बढ़ गई है, बेरोजगारी बढ़ गई है, और रोटी कपड़ा नहीं पेपर लीक का मामला 10 साल में एक भी पेपर का क्लियर नहीं हुआ, जिसमें हमारे नौजवान बच्चों ने परीक्षा दी और वो पेपर लीक करके वो नौकरी से सस्पेंड हो गया. आज महाराष्ट्र का सारा रोजगार जो है गुजरात की तरफ जा रहा है, महाराष्ट्र के साथ अन्याय हो रहा है. ये हमारी यूपीए की सरकार थी, कटरा का उद्घाटन जो है रेलवे का बनाया और उसको जो आकर के मोदी जी ने उद्घाटन किया. अब आज ट्रेनें समय से नहीं चल रही है, उत्तर भारत की तरफ जाने वाली ट्रेनों में तबेले की तरह से लोग बैठ के सीटों के ऊपर जा रहे हैं. आज ट्रेन की समस्या समाप्त नहीं है. महत्वाचा मुद्दा, त्या सिंचन घोटाळे वगैरे सगळे झाले, सगळे बीजेपीत गेल्यावर शुद्ध झाले, सगळे बीजेपीत गेल्यावर शुद्ध झाले. बीजेपीत आमची खरी लढाई, आमच्या उद्धव साहेबांची एवढी जर भीती वाटते मोदींना, आज सगळे उमेदवार उद्धव साहेबांचीच काती घेत आहेत. आज ठाणे आज मुद्दा असा की एवढी कमकुवत तुमचा आज पक्ष असा का झाला की तुम्हाला बाहेरून हायजेक करावे लागतात उमेदवार. शेवटचा मुद्दा घेतो ठाणेकरांना. वाहतूक कोंडीवर मला बोलायचं आहे. आज आपण या ठिकाणी म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी काय प्रयत्न केले. आज जे ठाण्याच्या एंट्री पॉईंटला जी बॉटल नेक ट्रॅफिक जी होत होती, ज्याला रेल्वेची परमिशन मिळत नव्हती, हे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्याच्या नंतर मुलुंडची वाहतूक कोंडी सुटलेली आहे, माजिवडा जंक्शनची वाहतूक कोंडी सुटलेली आहे. ते सांगतील, ठाणेकर सांगतील, तुम्हाला देखील माहिती आहे. आणि त्याच्यानंतर जे आता तुम्ही मुद्दा उपस्थित केला घोडबंदरचं, त्याचं मी तुम्हाला कारण देतो. कोरोना काळात या लोकांनी, उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी सर्व प्रकल्प जेव्हा थांबवले, मेट्रोची कामं थांबली, त्याच्यामुळे ती वाहतूक कोंडी वाढलेली होती. आत्ता सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब गेल्या 2-3 महिन्याआधी वन विभागाची जी जागा होती ती अखत्यारीत त्यांनी घेऊन तिथे त्यांनी रस्ता मोठा केलेला आहे वाघबिळीच्या इथे, आणि तिथली देखील वाहतूक कोंडी सोडण्याचा मार्ग प्रशस्त झालेला आहे. येणाऱ्या काही दिवसात घोडबंदरची वाहतूक कोंडी सुटलेली दिसेल. टनेल झाला की बोरिवलीमध्ये फक्त आपण 10 मिनिटात पोहोचणार. हे फक्त जो ट्रॅफिकचा विषय आहे हा फक्त मेट्रो आणि याच्यामुळे आहे, पण मेन हे जे 2.5 वर्षाचं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं तेव्हा जो पॉलिसी पॅरालिसिस होता, कुठलेही निर्णय गेले नाही, सगळे डबगाईत गेले, घरात बसून फेसबुक लाईव्ह वरून सरकार चालवलं, त्यामुळे नाही तर एव्हा नाही 2.5 वर्षात काम पुढे गेलं असतं आणि आपण मेट्रोत बसून सुसाईड घोडबंदरला गेलो असतो. ठीक आहे, मेट्रोचा विषय निघालाय. माझा शेवटचा मुद्दा मंडळी ऐका, ठाणेकरांना मेट्रोची प्रतीक्षा आहे. मेट्रोचं वचन 2025 होतं, अजूनही मेट्रोचं काम पूर्ण झालं नाही. मेट्रोचं काम पूर्ण करण्याच्या संदर्भात मेट्रोचं काम पूर्ण करण्याच्या संदर्भात खासदारांनी काय पाठपुरावा केला? मेट्रोचं काम
काम 80% पूर्ण झालं ना साहेब, बिना खासदारांच्या पाठपुराव्याने होणार नाही का? आता मेट्रो जवळपास एका वर्षाच्या आता हँडओव्हर होणार, 2025 ला मेट्रो सुरू होईल, ते अल्टिमेटम दिलेलं आहे आपण त्यांना होणार हो। आपण त्यांच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सला, मग त्यांच्या जवळपास 4 ते 5 कंपन्या आहेत मध्ये मध्ये मेट्रोच्या, एक कंपनी नाहीये, अगदी L&T पासून कुठकुठल्या कंपनी, खासदार साहेबांनी स्वतः ठिकठिकाणी जाऊन व्हिजिट करून त्यांच्याशी बैठका घेऊन हे काम लवकरात लवकर, त्याच्यामुळे तो आपला ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे। आणि राहिला कोविडचा प्रश्न साहेब, 2.5 वर्ष जे शिवसेनेला सरकार मिळालं ते 2.5 वर्ष कोविडच्या काळातलं होतं, कोविडमध्ये महाराष्ट्राचा श्वास वाचवणं हे फार गरजेचं होतं, जगातले उद्योगधंदे ठप्प झाले तरी देखील महाराष्ट्रात 48 बिलियनची इन्व्हेस्टमेंट आली, महाराष्ट्र देशातलं नंबर 1 राज्य होतं, त्याच्या खालोखाल गुजरात आणि कर्नाटक होतं, 48 बिलियन छोटी अमाऊंट नाही, जगात उद्योगधंदे। आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला कोविडच्या लसी सगळे आम्ही एकत्र होतो, आम्ही ताई असतील आम्ही बघा सगळ्यांना, आपल्याला लसींच्या ज्यावेळेस कमतरता पडली त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्वतः चेक पाडलेले, राज्य शासनाच्या मार्फत ते पैसे दिलेले आहेत, आणि केंद्राकडनं ज्यावेळेस जगाला लसी फुकट वाटले होते आपल्या महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळेल। मेट्रोचं काम आता पूर्णत्वाला आलेलं आहे, आणि सन्माननीय राजन विचारे साहेबांनी पाठपुरावा केलेला आहे, त्याचे वेबीवर व्हिडिओ अवेलेबल आहेत। मेट्रो 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 गोरगरीब अहो गोरगरीब, अहो गोरगरीब कुठून जाणार मेट्रो मधून? विरोधी पक्ष आरोग्यावर बोलत नाही, शाळेवरती बोलत नाही, मुख्यमंत्री यांच्या एरियामध्ये, यांच्या विभाग लोकसभेमध्ये, या प्रचारामध्ये 56 शाळा बंद केल्या, आणि शाळेची अवस्था बघा तुमच्या समोर, शाळा महापालिकेची, या महापालिका शाळा यांनी दुरुस्त केल्यात का? यांना प्रश्न करा, आरोग्यावर यांनी काय काम केलं? मेट्रोचा मुद्दा मला एक स्थानिकांकडे स्थानिक आहे, एक मतदार, बघा मी कुठल्या पक्षात झेंडा नाही घातला, एक सामान्य मतदार म्हणून प्रश्न विचारतोय, ज्या महाराष्ट्रात ना प्रकल्प सगळे दुसऱ्या राज्यात गेले, ऍज अ मतदार म्हणून मी त्या पक्षाला मत का द्यायचा? हा माझा एक पहिला प्रश्न आहे, हा माझा एक पहिला प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाचं मला एक उत्तर मिळालं तर खूप बरं होईल, ही माझी अपेक्षा आहे। मेट्रो 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 ठाणेकरांना मेट्रो 2025 ला समोर दिसेल। मी सांगतो बघा, तुम्हाला सांगतो, मेट्रोसाठी पुरावा ठाण्यातले शिंदे साहेब असतील, सरनाईक साहेब असतील, या लोकांनी केला। जेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा मुंबई आणि पुण्याला मेट्रो सँक्शन झालेली, तेव्हा सरनाईक साहेबांनी प्रश्न विचारलेला, मुंबई आणि पुणे तुपाशी आणि ठाणे का उपाशी, प्रत्येक वेळी फॉलोअप करून मेट्रो ठाण्यासाठी सरनाईक साहेब आणि शिंदे साहेबांनी आणली। काय नाही केलंय तुम्हाला फॉलोअप दाखवतो, दर आठवड्याला पत्र दिलेली आहे, जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा अजून असतील, त्यांना मेट्रोची प्रतिकृती दिलेली आहे, आणि आम्हाला मेट्रो मंजूर करावी यासाठी फॉलोअप केलेला आहे। मेट्रो मिळाली, मेट्रोचं पूर्णपणे श्रेय माननीय सरनाईक साहेब आणि माननीय शिंदे साहेब यांचं आहे, काही श्रेय नाहीये। मेट्रो 2025 मध्ये मेट्रो मधनं ठाणेकर प्रवास करताना दिसणार का? ठाणे ते कासार वडवली, ज्याप्रमाणे राजकीय कोंडी शिंदे साहेबांनी सोडवली, त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी देखील शिंदे साहेब सोडवतील असा महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वास आहे। मेट्रो 2025 ला सुरू होईल आणि नरेश मस्के साहेब त्याचं उद्घाटन पण करतील, आणि हे सगळे जण मेट्रो मध्ये चालतील। चला शेवटचा मुद्दा सर, बोला। बीजेपीकडे कार्यकर्ते नाही, बीजेपीकडे कोण एकच झाले काय? मुळात ही जी निवडणुकीचा जर तुम्ही आता मतदारांचा जर टक्का बघितला तर तरुणांचा टक्का वाढलेला आहे, आणि तरुणांना शिंदे साहेबांकडनं आशा आहेत। शिंदे साहेब आज डाओस मध्ये आपल्या MOU सँक्शन झालेले आहेत, महाराष्ट्रात उद्योगधंदे येणार आहेत, आणि हा जो तरुणांचा टक्का वाढलेला आहे, जे मतदार वाढलेत त्या मतदारांनाच या महाराष्ट्रात नोकऱ्या मिळणार आहेत, त्यामुळे विकासाला मत दिलं म्हणजे शिंदे साहेबांना मत दिलं हे सत्य सिद्ध होईल। ठीक आहे, शेवटचा प्रश्न, ताई नरेश मस्केंच्या बाबतीत शिवसैनिकांची भाजपची अंतर्गत नाराजी हे खरंय का? मला नाही वाटत, कारण नेता म्हणून त्यांची जी भूमिका घ्यायची त्या भूमिकेत ते असतात, नेता कधी रागवतो टाकतो, तर मला असं वाटतं की कोणाचीही नाराजी नाहीये। तुम्ही बघत असाल प्रचार रॅलीमध्ये सगळे स्वतःहून बाहेर पडलेले, संजीव नाईक देखील बाहेर पडलेले आहेत, सगळे प्रचार रॅली बाहेर, दिल से दिल मिल गया। बर ठीक आहे, काय लीड गृहित धरता, लीड काय?
मला असं वाटत 3 लाख आम्ही जास्तीचा लीड अपेक्षित धरतो, पण मला असं वाटतं शेवटच्या क्षणाला आपल्याकडे तिकीट आलेली आहे, तरी पण शेवटच्या क्षणात षटकार मारणार आम्ही, षटकार मारणार 3 लाखाचा लीड गुरु ते म्हणतात 3 लाखाचा लीड, 3 लाखाचा लीड, तुमचा लीड काय असेल? बघा शुभेच्छा आहेत सर्वांना, शुभेच्छा आहेत नरेश मस्के साहेबांना, शुभेच्छा राजन विचारे साहेबांना, शुभेच्छा. शेवटी जनता जनार्दन घराघरात बसलेला मतदार आहे ना, तो ठरवेल 4 तारखेला काय होणार आहे. वाट पाहूयात ना, लीड काय, लीड काय, 5 लाखाची लीड, 5 लाख आपकी बार नो गद्दार राजन विचारे 4 लाख. जर एकनाथ शिंदेचं एवढं ठाणे जिल्ह्यात काम होतं, मीनाक्षीताई बोलल्या हे आम्ही ऐकतोय, मीनाक्षीताई काय बोलल्या हे आम्ही ऐकतोय, जर ठाणे जिल्ह्यात शिंदे साहेबांचं एवढं मोठं काम होतं, मग ते झाकण्यासाठी का त्यांनी बीजेपीचं एवढं मोठं ऑफिस त्या रेमनच्या संकुलात? तुम्ही वर्तकनगरला जिकडनं आत आलात, ठाणे जिल्ह्यात सोडा मुंबईमध्ये कुठे बीजेपीचं किती 5 लाखाचा लीड? राजन विचारे आम्ही आता लिहून देतो 5 लाखाच्या फरकाने निवडून येतील, आणि जनताच हे काय काँग्रेस कार्यकर्ते बोलत नाही, जनतेने निर्णय घेतला आणि यावेळेस राजन विचारे 5 लाखा निवडून येत आहे. ठीक आहे, ज्या ज्या समस्या चर्चेत आला, जे जे मुद्दे उपस्थित झाले, रेल्वे म्हणजे काय म्हणूयात की अतिरिक्त रेल्वे रेल्वे स्थानकाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर धरणाचा मुद्दा असेल, त्यानंतर वाहतूक कोंडीचा मुद्दा असेल, मेट्रोचा मुद्दा असेल, इतरही आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा असेल, हे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत जर तुमचा खासदार निवडून येतो तर तुमचा ऍक्शन ऑफ प्लॅन काय? आपण जे मागच्या वर्षातही मागच्या 10 वर्षातही जे बोललो त्याचा आपण वचनपूर्ती अहवाल जनतेच्या समोर ठेवलेला आहे, आणि जवळपास 98% कामं पूर्ण झालेली आहेत. आपण वचनपूर्ती अहवाल ठेवलेला आहे, पुढच्या वर्षी पुढच्या वेळेस पण आपण ज्यावेळेस वचनपूर्ती अहवाल ठेवणार, आमचं पुढचं उद्दिष्ट आहे जे आपण वचन दिलेले ते सगळे पूर्ण करून त्याही पेक्षा जिस्त जास्त जमेल केंद्रातनं निधी आणायचा. आणि जर इंडिया आघाडीचं केंद्रामध्ये सरकार बसलं तर या ठाण्यामध्ये तुम्हाला केंद्रीय मंत्री देखील दिसतील, एवढं देखील तुम्हाला सांगतो. सारा निधी येणार, आमचा ऍक्शन असं असणार आहे की आपल्याला जी जी आश्वासन सगळीच्या सगळी पूर्ण करणार, त्यासाठी सुद्धा आमच्यासारखे कार्यकर्ते खासदारांच्या पाठीशी उभे राहणार. लीडच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो, ऐका ऐका, लीडच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो, जर का आमच्या समोर सन्मान्य प्रताप सरनाईक साहेब असते किंवा महापौर मॅडम असत्या तर इकडे आमचा लीड कमी झाला असता, पण यांनी आता नरेश मस्के दिले त्यामुळे आमचा नक्की लीड हा 5 लाखाचा होणार आहे. जे जे प्रश्न ताई चर्चेमध्ये उपस्थित झाले, दुसरं एक रेल्वे स्थानक असायला हवं हा एक मुद्दा उपस्थित झाला, ठाण्याचं स्वतःचं धरण ठीक आहे, दीर्घकाळ त्यावरती काम करावं लागणार, इतक्यात होणार नाही कारण जमीन संपादन वगैरे मोठी प्रक्रिया, तो एक मुद्दा. ठाण्यातल्या वाहतुकीचा मुद्दा, रस्ता नियोजनाचा विषय, मेट्रोचा विषय, आरोग्य व्यवस्थेचा विषय, जर तुमचा प्रतिनिधी निवडून येतो तर हे विषय सोडवण्याच्या संदर्भात तुमचा ऍक्शन ऑफ प्लॅन काय? मला असं वाटतं की आता तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, तुम्ही दुसऱ्या स्टेशनचा विषय काढला तो मेंटलच्या इथे आपण प्रस्तावित केलेला आहे आणि आता काम चालू करणार आहेत ते लोक. आणि मेट्रो तर मला असं वाटतं 25 पर्यंतची डेडलाईन आहे, तर ती पण पूर्णत्वास आलेली आहे. जलवाहतुकीचा पण आपण निर्णय घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण ठाणे शहराची वाहतूक कोंडी दूर होणार आहे. धरणाचा विषय तुम्ही जसं सांगितलं की जागा हस्तांतरणापासून बरेचसे विषय आहेत आणि ते त्याला वेळ लागणार आहे, त्याच्या प्रोसेसला सुरुवात होईल, नुसती चर्चेला चार्ज नाही होणार. आणि 2 वर्षात मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी जे काम केलेलं आहे, खासदार म्हणून यांनी 10 वर्षात कुठलाही प्रभागाचा विकास केलेला नाहीये, काहीच केलेलं नाहीये. हिंदुत्वावर होत, शिवसेनेला मतदान हे हिंदुत्वावर होतं, बरोबर आहे. ज्या हिंदुत्व हे घेऊन लोकांसमोर जाणार आहेत, जे हिंदुत्व घेऊन हे महाराष्ट्रासमोर जाणार आहेत, ते हिंदूचे उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार आहेत, ते उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार आहेत. ज्या बाळासाहेब ठाकरेने आयुष्य हिंदुत्वावर घातलं ते उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणून बोललो त्यांना मतदान करणार आहेत. नेते दोन्ही उमेदवारांच्या विषयाला घेऊन आपण चर्चा केली मंडळी, राजन विचारेंना शुभेच्छा, नरेश मस्केंना शुभेच्छा. ठाण्याच्या जनतेला विकास दिसतोय जर तो झाला असेल तर, आणि ज्यांनी तो केला असेल त्याच्याच बाजूने ही जनता जाणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. यानंतर मूळ महाराष्ट्राचा ठाणे लोकसभा मतदारसंघ चर्चेमध्ये इथेच थांबणार आहोत, पुढे जाऊयात पुढल्या मतदारसंघात आणि जाणून घेऊयात तिथल्या मतदारसंघाचा मूळ महाराष्ट्राचा.